कारण वचन सांगतं मध्ये 18:20 मध्ये माझ्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्र असतील त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. आज परमेश्वर आमच्यामध्ये आहे प्रियानो, त्याची महान उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे प्रियानो. परमेश्वर आज प्रत्येकाला स्पर्श करणार आहे प्रियानो, प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. जेव्हा आम्ही शेवटची प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराचा महान पवित्र अग्नीच्या जिभा ज्या लोकांवरती जे लोक समर्पित करतील त्या प्रत्येकावरती अग्नीच्या जिभा उतरणार आहेत प्रियानो. आपलं जीवन जेव्हा आम्ही परमेश्वर समर्पण करणार आहोत, परमेश्वर महारीतीनं तो स्पर्श करणार आहे, महान रीतीनं स्पर्श करणार आहे प्रियानो. आता जे गीत गायलं प्रियानो, महान गाणं एका देवाच्या सेवकांत लिहिलं आणि प्रियानो गायलं सुद्धा, आणि प्रियानो या पुन्हा एक वार आम्ही देवाचं गौरव करूया, पुन्हा एक वार आपले नेत्र बंद करूया, त्यातला एक स्टॅन्झा पुन्हा एक वार आपण म्हणूया प्रियानो. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरे बातों से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरे बातों से तेरी खुशबू महके, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं यीशुआ, 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 मेरे मन में समा जा यीशुआ, मेरे मन में समा जा. या प्रणाम मी सर्वजण गाव्या, यीशुआ मन में समा जा यीशुआ, मेरे मन में समा जा यीशुआ, मेरे मन में समा जा. हे प्रभु, आज या सायंकाळच्या वेळेमध्ये परमेश्वर पित्या, जे जे बहीण भाऊ आज बघत आहेत राजा, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज तू उतरून ये राजा, ते प्रत्येकाच्या हृदयाचा ताबा तू घे प्रभु, प्रत्येक न समजणाऱ्या दुरात्म्याचं खारी आम्ही थोडतो येशूच्या नामात, प्रत्येकाच्या अंतकरणाचे नेत्र उघड बापा. योहान 8:32 वचन सांगत, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. आज माझ्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला सत्य समजू दे राजा, प्रत्येकाला 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 प्रत्येक डिस्टर्ब करणार दुरात्म्याचं खांब तोडतो. प्रत्येक गोष्टी आम्ही येशूच्या रक्ताखाली झाकतो, प्रत्येक गोष्टी इंटरनेट आम्ही येशूच्या रक्ताखाली झाकतो, प्रत्येक गोष्टी राजा. आणि प्रभू आज तुझं गौरव होऊ दे, आज तुझं गौरव होऊ दे, आज तुझं गौरव होऊ दे, सर्वात गौरव तुला राजा. प्रभू येशू ख्रिस्त नाम प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन, आमेन, आमेन. कारण परमेश्वर महान आहे आणि आज पुन्हा एक बार वचनावर तो बोलणार आहे प्रियानो. आजचा आपला विषय आहे की जीभ, जी जीभ परमेश्वरनं आम्हाला दिली. कधी कधी आम्ही जिभेविषयी काही मनी सुद्धा म्हणतो, काहीतरी आपण चुकीच्या रीतीनं बोलल्यानंतर किंवा चुकीच्या रीतीनं काहीतरी बोलल्यानंतर कमेंट केल्यानंतर लोक म्हणतात त्या जिभेला हाड आहे की नाही, अशी लोक सुद्धा बोलतात. अशी आपल्या इथं मन आहे आणि ह्या जिभेविषयी आम्ही ऐकणार आहोत की जीभ परमेश्वराने केली, पूर्ण शरीर आमचं देवाने केलं. जीभ एक महत्वाचा भाग आहे की ज्या जिभेद्वारे आम्ही लोकांना उभं करू शकतोय, ज्या जिभेद्वारे लोकांना आम्ही आशीर्वादित करू शकतोय, त्या जिभेद्वारे लोकांना आम्ही फाडू सुद्धा शकतोय प्रियानो. आणि ही जीभ आम्ही कशा रीतीने वापरतोय, कशा रीतीने तिचा यूज करतोय, त्याचं प्रतिफळ, त्याचं फळ आमच्या जीवनामध्ये येतंय. तुमच्या शेजारपाजारमध्ये तुम्ही बघत असणारा, तुमच्या लोकां तुमच्या जवळ असेल ते लोक तुम्हाला माहीत असेल की जीभ ज्या रीतीनं ते यूज करतात त्या रीतीनं त्यांच्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये आशीर्वादाचं कारण सुद्धा येतंय आणि शापाचं कारण सुद्धा येतंय प्रियानो. तर प्रियानो आज त्या जिभेविषयी ऐकणार आहोत. ज्या लोकांकडे वही पेन आहे त्यांनी नोट डाऊन करून घ्या, बायबल आपल्या हातामध्ये घ्या आणि वचन आज समजून घ्या प्रियानो.
आपल्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. ख्रिस्ती लोकांना परमेश्वरने तो अधिकार दिलेला आहे, त्याच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. तो बोलणार त्या रीतीनं देवबाप लोकांना आशीर्वाद करणार. जेव्हा मी प्रार्थना करत असतोय, लोक आमची जी प्रार्थना परमेश्वर ऐकून लोकांना बंधनातून मुक्त करतो, आशीर्वादित करतो. ज्यांना मुलं आहेत त्यांना मुलं होतात, कोण भूतातून डिलिव्हरन्स होतात. प्रत्येक आजारातून जेव्हा देवाची लोक प्रार्थना करतात, देवबाप त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. कधी कधी आम्ही देवाची स्तुती आराधना करतोय, स्तुती आराधना करत असताना देवाला आम्ही गौरव देते, देवाचं नाव आम्ही उंच करतोय, आम्ही सन्मान करतोय. आणि या मुखातून देवा म्हणतोय की माझ्या हृदयात तू ये, माझं हृदय तुझं सिंहासन आहे. त्याच्यानंतर येशूने आम्ही चुडाये आनंदी आणि भरपूर गीते गाऊन आम्ही परमेश्वर सन्मान देतोय, त्याचं नाव उंच करतोय, त्याला आदर देते प्रियानु. पण दुःख वाटते त्याच जिभेचा आम्ही चुकीच्या रीतीने सुद्धा वापर करतोय. भरपूर ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनामध्ये त्याच जिभेचा चुकीच्या रीतीने उपयोग करतात, ज्या जिभेद्वारे देवाची स्तुती करतात, ज्या जिभेद्वारे देवाची आराधना करतात, ज्या जिभेद्वारे देवाचा गौरव करतात, ज्या जिभेद्वारे इतर लोकांना ते उत्तेजन करतात, इतर लोकांना संदेश सांगतात, इतर लोकांना ते आशीर्वाद देतात. त्या जिभेने जेव्हा ते घरामध्ये येतात किंवा त्या जिभेने आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी त्या जिभेने ते पाप करतात, त्या जिभेने लोकांना शाप देणं, त्या जिभेने चाडी करणं, त्या जिभेने कुरकुर करणं, त्या जिभेने निगेटिव्ह गोष्टी बोलणं, प्रियाने ह्या गोष्टी सुरू असतात. आणि सैतान प्रत्येक जे लोक असे करत असतात, वाव देत असतात, सैतान त्या लोकांना वापरून घेत असतो. प्रियाणू तर आज आम्ही प्रार्थना करत असताना, आज देवाचं वचन ऐकत असताना, जेव्हा आपण प्रार्थना करणार शेवटीला प्रियाणू, कुरकुर करणारी जीभ, त्याच्यानंतर झाडी करणारी जीभ, त्याच्यानंतर शाप देणारी जीभ, त्याच्यानंतर निगेटिव्ह बोलणारी जीभ, या प्रत्येक जीभा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनातून निघून जाणार आहेत प्रियानु. आणि देवाची अग्नीची जीभ, जी पॉझिटिव्ह बोलणार, जी नेहमी लोकांना आशीर्वाद करणार, ती जीभ परमेश्वर तुम्हाला देणार आहे प्रियानु. तर या आपलं वचन आज आपण सुरुवात करणार आहोत. नीतीसूत्र 18:18-21 मध्ये देवाचं वचन काय सांगते, नीतीसूत्र 18:21. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिचे आवड धरणारे तिचे फळ भोगतील. त्यांनी तो वचन सांगते की जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. जे आम्ही जीव वापरतोय, जी जीभ आम्ही बोलतोय, त्या जीवेच्या हाती जीवन पण आहे आणि मृत्यू पण आहे. वचन जर आपण वाचलं प्रियाने, योहान 20:23 मध्ये देवाचं वचन सांगते की त्याच्या शिष्याने येशू ख्रिस्त म्हणले की ज्या लोकांचं तुम्ही पाप क्षमा करणार, त्या लोकांचं मी पाप क्षमा करीन. देवाचं वचन आम्हाला एवढी शिकवतात की एवढा आम्हाला अधिकार दिलेला आहे. आणि वचन इथं सांगतं की जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे, जे त्याची आवड धरतात त्याच रीतीनं ते फळ भोगतात. जर मी माझ्या जिभेनं निगेटिव्ह गोष्टी बोलतोय, जर माझ्या जिभेनं मी लोकांना शाप देतोय, जर माझ्या जिभेनं मी झाडी करतोय, जर माझ्या जिभेनं मी कुणाची निंदा करतोय, तर त्याच गोष्टी मला फळ काय मिळणार. वचन सांगते ज्या रीतीनं आम्ही जीभ वापरतोय, ज्या रीतीनं आमच्या जीभचा आम्ही यूज करतोय, त्या रीतीनं प्रियानो आम्हाला फळ मिळणार. देवाचं वचन नीतीसूत्र 18:21 मध्ये सांगतंय. आज आमच्या जीवनामध्ये आपण बघू की आमची जीभ, जी माझी जीभ आहे, मी जीभ कशा रीतीनं वापरतोय. कधी कधी काय होतंय की आम्ही इतर लोकांच्या समोर त्या भावाला आम्ही म्हणतोय की तू किती भारी आहेस, तू किती चांगला आहेस, ब्रदर तुम्ही चांगले शिकवताय भरपूर, आणि त्यांना आम्ही चांगला रिस्पॉन्स देतोय. पण तू ते ब्रदर गेल्यानंतर, तो भाव गेल्यानंतर, ती बहीण गेल्यानंतर माघारी याच जिभेनं आम्ही निंदा करतोय, याच जिभेनं आम्ही चाडी करतोय, याच जिभेनं आम्ही नाव ठेवतोय. प्रियारू वचन सांगते नीतीसूत्र 18:21 मध्ये जिभेच्या हाती जीवन आणि मरण आहे, जो कोण ज्या रीतीनं ती जीभ वापरल त्या रीतीनं ती फळ खाईल. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्या जिभेने देवाची आराधना करतोय, आम्ही ज्या जिभेने देवाला सन्मान देतोय, ज्या जिभेने आम्ही प्रार्थना करतोय, ज्या जिभेने आम्ही अन्य भाषा बोलतोय, त्या जिभेनं आम्ही काय करतोय प्रियानु. आज परमेश्वर प्रत्येकाशी बोलत आहे. आम्ही आमच्या जिभेचा कसा वापर करतोय, आम्ही इतर लोकांना ज्या जिभेनं आशीर्वाद देतोय, इतर लोकांसाठी प्रार्थना करतोय, देवाची आराधना करतोय, भक्ती करतोय, लोकांना उत्तेजन देतोय, परंतु त्या जिभेनं घरामध्ये असताना, त्या जिभेनं आम्ही कामामध्ये असताना, त्या जिभेनं आम्ही व्यवसायामध्ये असताना आम्ही लोकांना शिवीगाळ करणे, लोकांची निंदा करणे, लोकांना खाली ओढणे. कधी कधी प्रियानु मी ऐकली की मी, मला दुःख वाटतंय की स्वतःचे आई वडील सुद्धा स्वतःच्या लहान लेकराला शिवीगाळी करतात. प्रियानो शिवीगाळी करतात, शिवी देऊन लेकराला बोलवतात. आम्हाला प्रभूनं असं शिकवलं नाही, आम्हाला देवानं असं सांगितलं नाही. देवा म्हटला मी तुमच्या जीवेच्या हाती जीवन आणि मृत्यू दिले. आम्ही कसं वापरतोय वचन आपण जर पुढे वाचलं प्रियानो, याकोब याचा 3:2 वचन काय सांगतंय. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो, कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीर ही कयात ठेवण्यास समर्थ आहे. प्रियानो इथं याकोब याचा 3:2 वचनामध्ये असं लिहिलंय की जे लोक
पुष्कळ लोक चुका करतात, पण जो व्यक्ती बोलण्यात चुकत नाही तो पूर्ण होय, आणि तो आपलं शरीर कण्यात ठेवण्यासाठी, याचा अर्थ कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा त्याला सेल्फ कंट्रोल करण्यासाठी तो मनुष्य योग्य होतोय आणि आपल्या शरीरावरती ताबा मिळवत आहे. ज्या ज्या व्यक्तीला कुठली परिस्थिती आली, त्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, आता बोलायचं का शांत बसायचं, आता उत्तर द्यायचं का नाही द्यायचं, ज्या ज्या लोकांना माहीत आहे आपली जीभ कशा रीतीने वापरायची, वचन सांगते तो व्यक्ती याकोब 3:2 मध्ये तो पूर्ण होतोय. बायबल उत्पत्तीपासून तुम्ही प्रकटीकरणापर्यंत जर वाचला, हेच वचन असं सांगते की जो व्यक्ती बोलण्यात चुकत नाही, जो व्यक्ती बोलण्यात चुकत नाही तो पूर्ण परिपूर्णतेकडे वाटचाल करतोय. वचन डायरेक्ट सांगते तो मनुष्य पूर्ण होय. आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला पूर्ण व्हायचं आहे, कधी तो वचन सांगते की बोलण्यात चुकलं नसलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी ख्रिस्तामध्ये नवीन नवीन आलो होतो, माझ्या जिभेद्वारे सुद्धा प्रियानो मी वाईट गोष्टी बोलत होतो, मी चुकीच्या गोष्टी माझ्या जिभेद्वारे बोलत होतो. परंतु याकोब याचा 3 जेव्हा मला माहीत झाला की आम्ही जिभेच्या हाती जीवन मरण आहे आणि आम्ही जीभ कशा रीतीने वापरलं पाहिजे, त्या वचनानं माझं जीवन परिवर्तन केलं आणि त्या वचनाद्वारे मी आशीर्वादित झालो. प्रियानो म्हणताना आमचं बोलणं कसं आहे आम्ही चेक केलं पाहिजे. वचन सांगते की जीभ जो कोण कंट्रोलमध्ये ठेवतोय तो आपलं पूर्ण शरीर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी संपन्न होईल किंवा सामर्थ्यवान होईल. पुढं वचन काय सांगते, 5 आपण वाचूया. एक एक वचन व्यवस्थित लक्ष देऊन ऐका प्रियानु. 5 तशी जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. आणि तो वचन सांगते जीभ एक लहानसा अवयव आहे, एकदम लहानसा अवयव, आणि ती जीभ एवढा लहानसा अवयव असल्यामुळे वचन काय सांगते ती लहानसा अवयव आहे आणि मोठमोठ्या गोष्टीची पुशारकी मारते. मोठमोठ्या कधी कधी 50 ज्या बिल्डिंग असतील, 11 इमारत असतील, त्याच्यापेक्षा मोठ्या सुद्धा वचन सांगते की जीभ पुशारकी मारते. अशी भरपूर लोक आम्हाला भेटतात, भरपूर लोक तुम्हाला भेटले असतील की त्याच्या जीवनामध्ये ते भरपूर गोष्टीची पुशारकी मारतात. वचन सांगते जीभ लहानसा अवयव शरीरामध्ये तू मोठमोठ्या गोष्टीची पुशारकी मारते. पुशारकी मारणं सुद्धा प्रियानो पाप आहे. देवाचं वचन सांगते आमच्या जीभेद्वारे आम्ही पुशारकी मारू नये. वचन सांगते की लहानशी आग, छोटीशी लहानशी आग असते, पण तू जेव्हा ती जंगलामध्ये लागते, एका कोणाला जेव्हा लागते प्रियानू, ती पेटत जाते आणि पूर्ण जंगल पेटून टाकते. त्याच्याबरोबर जे प्राणी असतात त्याच्यामध्ये जळतात, त्याच्यानंतर ज्या पक्ष्यांची घरटे असतात ते त्याच्यामध्ये जळून मरतात, आणि प्रियानू जे पक्षी असतात त्याच्यामध्ये जळून मरतात. प्रियानू वचन सांगते की लहानशी आग पूर्ण रान, पूर्ण जंगल पेटून टाकते. जीभ, आम्ही भरपूर चांगल्या गोष्टी केल्या, आम्ही भरपूर गोष्टी चांगल्या बोलल्या, भरपूर लोक चांगल्या आम्ही त्याच्यावर वागलो, परंतु एक परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली की आमच्या जिभेद्वारे आम्ही चुकीचं बोललो, आमच्या जिभेद्वारे लोकांची आम्ही निंदा केली, आमच्या जिभेद्वारे त्या परिस्थितीमध्ये आम्ही वाईट गोष्टी बोललो. वचन सांगते सगळं काय आम्ही केलं ते सगळं काय आमचं जाणार प्रियानु, सगळं काय व्यर्थ होणार. वचन इथं सांगते की छोटीशी जीभ मोठमोठ्या गोष्टीची पुशारकी मारते. भरपूर जीभा पुशारकी मारणारे आहेत. आज आम्हाला आमच्या जीवनामधून ती पुशारकी मारणारी जीभ आम्हाला खारून टाकायची प्रियानु. पुढं वचन काय सांगतंय आपण वाचूया. 6 जीभ ही आग आहे. वचन सांगते जीभ ही आग आहे. मतान मी म्हटलं की आपण जेव्हा प्रार्थना करणार आहोत की देवाप जीभ अग्नीची जीभ जी आम्हाला देणार आहे ती शुद्धतेची, जी पवित्रतेची, जेव्हा आम्ही मुख उघडणार कृपायुक्त गोष्टी आमच्या मुखातून पडणार, जेव्हा आम्ही मुख उघडणार जे लोक पडले आहेत ते उभा राहणार, जेव्हा आम्ही मुख उघडणार लोकांचे आश्रू पुसले जाणार, जेव्हा आम्ही मुख उघडणार लोक आशीर्वादित होणार आणि लोक आम्हाला बघून म्हणणार अहो ब्रदर अहो सिस्टर, जेव्हा तुम्ही मुख उघडताय, जेव्हा तुमच्याबरोबर बोलूच वाटतंय, आमच्या जीवनामध्ये एक नवीन चेतना येते, आम्हाला एक नवीन उत्तेजन येते, आम्हाला नवीन एक आशा येते जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर बोलतोय. आम्हाला आज तसं बनायचं आहे प्रियानु, आमचं जीवन तसं बनायचं आहे का आज आम्ही मुख उघडल्यानंतर आमच्या जीवनाद्वारे लोक माघारी फिरतात, आमच्या जीवनाद्वारे लोक जी उभारले ती खाली पडतात, आमच्या जीवना आमच्या शब्दाद्वारे आमच्या बोलण्याद्वारे लोक निराश होतात काय. आज आमचं जीवन आम्हाला चेक करायचं आहे. इथं वचन सांगते जीभ ही आग आहे, ही आग आहे आणि आग याचे काम असतं ते पेटवण्याचं काम असतं प्रियानु. आणि आगीचा उपयोग चांगल्या कामासाठी सुद्धा होतो आणि आगीचा उपयोग वाईट कामासाठी सुद्धा होतो. आमची जीभ सुद्धा आम्ही चांगल्या कामासाठी सुद्धा वापरू शकते, आमची जीभ आम्ही वाईट कामासाठी सुद्धा वापरू शकते. आमच्या हातामध्ये आम्ही कसं वापरायचं. पुढं काय सांगते देवाचं वचन,
ती अनितीचे भुवन आहे. हा वचन सांगते ती अनितीचे भुवन. भुवन याचा अर्थ घर. अनितीचे भुवन आहे. जर आम्ही चुकीच्या रीतीने आमची जीभ वापरतोय, जर ज्या जिभेतून आम्ही निंदा करतोय, पुशारकी मारतोय, आम्ही शाप देतोय, आम्ही निगेटिव्ह गोष्टी बोलतोय, आम्ही कुरकुर करतोय, वचन सांगते जीभ अनितीचं भुवन, याचा अनितीचं ते घर आहे. जीभ या गोष्टीने भरलेले असं देवाचं वचन सांगते. पुढे काय सांगतंय? आपल्या अवयवात सर्व शरीर अमग करणारा अवयव जीभ आहे. हा ती सृष्टीचे चक्र पेटवणारे आणि नरकाने पेटवलेले अशी आहे. वचन सांगते की जीभ आम्ही जर अमंगल पद्धतीने वापरतोय, आम्ही जर जीभ लोकांना खाली पाडण्यासाठी, लोकांची निंदा करण्यासाठी, लोकांविषयी वाईट गोष्टी बोलण्यासाठी, चाडे करण्यासाठी वापरतोय, तर वचन सांगते जीभ आमचं पूर्ण शरीर, जर व्यवस्थित मी वाचलं, वचन सांगते की पूर्ण शरीर अमंगल करणारा जर कुठला अवयव असेल, वचन सांगते जीभ. आज जी जीभ तुम्ही वापरत आहात त्या जिभेद्वारे तुमच्या शरीराचं पवित्रकरण टिकून राहते का? त्या जिभेद्वारे तुमचं शरीर अमंगल होतंय. देव आज तुमच्या प्रत्येकाशी बोलतोय, प्रभू आज आमच्या जिभेचा आम्ही कसा वापर करत आहोत? ज्या जिभेनं आम्ही स्तुती आराधना करतोय, ज्या जिभेने देवाचं नाव आम्ही उंच करतोय, व ज्या जिभेद्वारे आम्ही प्रार्थना करतोय, त्या जिभेनं आज आम्ही लोकांना नाव ठेवतोय काय? त्या जिभेनं आम्ही कुरकुर करतोय काय? त्या जिभेनं आम्ही लोकांना शाप देतोय काय? त्याच जिभेनं आम्ही लोकांची निंदा करतोय काय? देवाचं वचन सांगते जीभ एक आग आहे, आणि रान जशी छोटीशी आग पिटून टाकते, आम्ही केलेलं सर्व कृत्य, आम्ही केलेल्या ज्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आमच्या जिभेद्वारे नष्ट होतील, आमच्या जिभेद्वारे आमच्या हाताचं काम सुद्धा नष्ट होईल. देवाचं वचन पुढे सांगते. प्रियानू आपल्याला गोष्ट माहित आहे, आपण शाळेमध्ये ऐकली होती, एक धनगराचा मुलगा होता, तो जेव्हा आपली मेंढरं घेऊन रानात जायचा मेंढरा चालण्यासाठी, आणि प्रियानू आपण ती गोष्ट आपल्या शाळेमध्ये लहानपणी ऐकलेली आहे की जेव्हा ती मेंढरं चरायची, आजूबाजूला शेतकरी शेतामध्ये काम करत असताना तो धनगराचा मुलगा झाडावर जाऊन बसायचा आणि वरडायचा, लांडगा आला वो, लांडगा आला वो, लांडगा आला. लांडगा काय आला नसायचा, तो लोकांना फसवण्यासाठी वडायचा, लांडगा आला वो, लांडगा आला वो. आणि वडल्यानंतर सगळी लोक आपल्या हातातली कामं टाकायची आणि पळत यायची, म्हणायचे कुठे रे लांडगा. आणि आल्यानंतर तो मुलगा हसायचा आणि तिची चेष्टा करायचा आणि तिची निंदा करायचा. लोक म्हणायची या मुलग्याला काही काम नाही, प्रत्येक वेळी ते आम्हाला फसवतोय आणि अशा रीतीने तो आमच्याशी वागतोय. परत दोन तीन वेळ तसंच केलं त्यानं, लांडगा आला वो, लांडगा आला वो. आणि लोक कामधंदा सोडून आले, बघितलं तिथं लांडगा नाही, परत तो हसायला लागला. आणि परंतु एके दिवशी खरोखर लांडगा आला आणि तो वडायला, अहो लांडगा आला, अहो लांडगा आला, अहो लांडगा आला. परंतु लोकांना ऐकू गेलं, पण शेतकरी म्हटलेत परत हा आम्हाला फसवा लागलाय, आता आम्ही जायचं नाही. आणि प्रियानू तुम्हाला माहित आहे खरोखरच लांडगा आला होता आणि तिची सर्व मेंढरं त्या लांडग्यानं खाऊन टाकलीत. आपल्या जिभेद्वारे प्रियानू जी गोष्ट तिने केली, आपल्या जिभेद्वारे लोकांची चेष्टा केली, आपल्या जिभेद्वारे लोकांची निंदा केली, लोकांना फसवलं त्यानं, तीच जीभ त्याच्या जी प्रॉपर्टी होती, त्याच्या वडिलांनी जी मेंढरं दिली होती, त्याच्या नाशाला कारणीभूत झाली. आमच्या जीवनामध्ये सुद्धा जी जीभ परमेश्वरनं आम्ही दिल्या, आम्हाला दिलेलं आहे, त्याचा वापर आम्ही कशा रीतीने करतोय प्रियानू? त्या जिभेच्या द्वारे आम्ही देवाचं गौरव करतोय, त्या जिभेच्या द्वारे आम्ही देवाला सन्मान देतोय, त्या जिभेनं आमच्या लेकरांना शिव्या शाप देणं, त्या जिभेनं आम्ही इतर लोकांविषयी निगेटिव्ह गोष्टी बोलणं, त्या जिभेनं आम्ही लोकांची निंदा करणं, कुरकुर करणं आज आमच्या जीवनामध्ये आहे काय? ख्रिस्तियानातनं आम्हाला प्रत्येकाला जीवन बदलायचं आहे प्रियानू, आम्हाला पूर्णतेकडे व्हायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त येत आहेत, कधी येत आहेत सांगता येत नाही, पण तू आज येशूच्या नावामध्ये आमची जीभ आम्हाला बदलायची आहे. निंदा करणारी जीभ, लोकांना नावं ठेवणारी जीभ, कुरकुर करणारी जीभ, लोकांविषयी निगेटिव्ह बोलणारी जीभ, लोकांना शाप देणारी जीभ, शिवीगाळी करणारी जीभ, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ती प्रत्येक जीभ आम्हाला बदलायची आहे प्रियानू. देवाचं वचन सांगतंय की जीभ ही आग आहे. पुढे वचन काय सांगतंय आपण प्रियानू वाचूया. श्वापदे पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव, या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे आणि झाला आहे. परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वंश करावयास समर्थ नाही, ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. इथं वचन सांगते की मनुष्य स्वभावाला प्रत्येक हत्ती असू देत, त्याच्यानंतर वाघ असू देत, सिंह असू देत, वेगवेगळे पक्षी असू देत, आणि प्राणू समुद्रामधला डॉल्फिन मासा असू दे, इतर मासे असू देत. वचन सांगते हे सगळं मनुष्यानं कंट्रोलमध्ये केलंय, तो त्याच्यावरती ताबा मिळवतोय. हत्तीला पाहिजे तिकडे वळवतोय, सियाला बस म्हणतो तो बसतोय, घोड्याला पाहिजे तिकडे वळवतोय, पोपटाला तो बोलायला होती पोपटं, अनेक शब्द बोलायला लागतात, पोपटं खेळतात, माकड उड्या मारतात, हसवल डान्स करतात, भरपूर जे प्राणी आहेत त्याच्यावरती मनुष्यानं ताबा मिळवून त्यांना पाहिजे तिकडं तो फिळवतोय. पण देवाचं वचन सांगते मनुष्याने सगळ्यावरती ताबा मिळवला,
जनावरावरती, माशांवरती, पक्ष्यांवरती देवाचं वचन सांगते, परंतु त्यानं आपलं जीभ त्याला कंट्रोलमध्ये अजून सुद्धा करता आली नाही प्रियानु. कारण प्रियानु देवन वचन सांगते ती जीभ शांतीविरित आहे आणि दुष्ट व प्राणघातक विषाने भरलेली आहे. प्रियानु आमची जीभ कशी आहे? आमची जीभ प्राणघातक विषयाने भरलेली आहे की आमच्या जीवाद्वारे कृपायुक्त गोष्टी बाहेर पडतात, आमच्या जीवाद्वारे लोक आशीर्वादित होतात, आम्ही जेव्हा जीभ उघडतोय लोक बंधनातून मुक्त होतात. आमची जीभ आम्ही कशासाठी वापरतोय प्रियानु? पण मला तुम्हाला सांगू द्या, फक्त स्टेजवरती उभारल्यानंतरच नाही प्रियानु, फक्त लोकांना उत्तेजन देतानाच नाही प्रियानु, फक्त लोकांसमोर असताना, ख्रिस्ती लोकांना सांगतानाच नाही, आम्ही एकटा असू दे, आम्ही कुठंही असू दे, आमच्या घरात असू दे, आमच्या कामावरती असू दे, आमच्या व्यवसायावरती असू दे, आम्ही कॉलेजमध्ये असू दे, कुठंही असू दे, आमच्या जिभेतून, आमच्या मुखातून लोकांसाठी कृपायुक्त गोष्टीच फायर पडल्या पाहिजेत प्रियानु. कारण आज आम्ही स्वतःला फसून गेलो काय? आम्ही स्टेजवरती असताना प्रेज लॉर्ड हालेलुया येशूने आम्ही छुडाया आहे, मेरा दिल बने तेरा सिंहासन, प्रभु तू महान आहे, तेरी कृपा परंपरे, या सगळ्या गोष्टी आम्ही बोलतोय प्रियानु. पण जेव्हा स्टेजपासून आम्ही खाली उतरतोय, आमच्या घरामध्ये असताना, आमच्या कामाच्या, आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असताना, आमच्या कॉलेजमध्ये असताना, त्या जिभेचा आम्ही कशा रीतीने वापर करतोय? कारण मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही स्टेजवरती कसं आहे याच्यामुळे आम्हाला पारितोषिक मिळणार नाही. आम्ही घरामध्ये एकटं कसं आहे याच्याद्वारे आम्हाला पारितोषिक मिळणार प्रियानु. स्टेजवरती आम्ही तासभर, दोन तासभर असतोय, कदाचित आमचं बघणं बोलणं बघून लोकांना चांगलं वाटेल, ब्रदर किती चांगले आहेत, सिस्टर किती चांगले आहेत. परंतु प्रियानु वचन सांगते की परमेश्वर पहिले शमेल 16 आणि 7 वचन की देव प्रत्येकाचं हृदय बघतोय. आम्ही इथं फक्त चांगलं वागतोय, आम्ही इथं फक्त असताना कृपायुक्त आमच्या गोष्टी मुखातून पडतात, आम्ही घरामध्ये असताना आमच्या मुखातून शब्द कसे येतात, आमच्या कामावर असताना, आमच्या व्यवसायावरती असताना, आमच्या नातलेकावरती असताना, किंवा समजान प्रियानु आम्ही रोडवरती जात असताना जर आमच्यावर कुणी भांडणं काढली, गाडीला गाडी लागून, किंवा आमच्या शेजारमध्ये असल्या त्या लोकांनी आमच्यावर भांडणं लागली, त्यावेळी आम्ही कुठले शब्द वापरतोय? आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर अन्य भाषा बोलतोय, अन्य भाषेमध्ये देवाची आराधना करतोय, अन्य भाषा बोललो आम्ही देवाबरोबर बोलतोय. परंतु जेव्हा आम्ही स्टेजच्या बाहेर पडतोय की आम्ही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये अन्य भाषेमध्ये बोलतोय, आणि जेव्हा आम्ही तिथून उठतोय आणि आमच्या शेजारी आमच्यावर भांडत असेल, तर आम्ही अन्य भाषा सोडून कुठली भाषा वापरतोय प्रियानु? कुठल्या भाषेने आम्ही बोलतोय? जी परमेश्वर आम्हाला दिलेली चांगली देवाची जी घन गोष्टी समजण्यासाठी दिलेली अन्य भाषा आम्ही देवावर बोलून त्याच जिभेनं आम्ही प्रियानु कुठले शब्द बोलतोय? अमंगल शब्द, शिव्या शाप आमच्या मुखातून येतात काय? देवाला हे आवडत नाही प्रियानु. देव कधीच आम्हाला शिवाद करणार नाही. वचन इथं सांगते की आमच्या जिभेला आम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. पुढे वचन काय सांगते प्रियानु? नवं वचन, तिच्या योगे जो प्रभू हा व पिता त्याची आपण स्तुती करतो. वचन सांगते की ज्या मुखाच्या द्वारे, जी जिभेच्या द्वारे, जो पिता प्रभू येशू ख्रिस्त जो देव, त्याची आम्ही स्तुती करतोय, त्याची आम्ही आराधना करतोय, त्याला आम्ही गौरव देतोय, त्याला आम्ही सन्मान देतोय, त्याच जिभेनं पुढे काय सांगते वचन, काय करतोय आम्ही? आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. मनुष्याचा स्वभाव असा आहे प्रियानु, ज्या मुखातून आम्ही देवाची आराधना करतोय, ज्या मुखातून परमेश्वर आम्ही सन्मान देतोय, देवाचं वचन सांगते देवानं स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं त्याच मनुष्याला त्याच जिभेनं आम्ही शाप देतोय, त्याच जिभेनं आम्ही अमंगल गोष्टी बोलतोय, त्याच जिभेनं आम्ही प्रियानु निगेटिव्ह गोष्टी बोलतोय. तुझं काम होणार नाही, तू असायच बघ, तू तसायच बघ, तुझं वागणं असं बघ, तुझं काय होणार नाही. आम्ही त्या जिभेनं एखाद्या ज्या मनुष्याला देवानं स्वतःच्या प्रतिरूपास निर्माण केले त्याच्या विरुद्ध आम्ही या गोष्टी बोलतोय काय? या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत प्रियानु, आम्ही कधीच देवाच्या आवडीचं पात्र, कधीच देवाच्या आवडीचे लोक आम्ही कधीच होणार नाही, आणि परिपूर्णतेकडे आम्ही कधीच वाटचाल करणार नाही प्रियानु. पुढं वचन काय सांगते आपण वाचूया, 10 वचन, एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात, माझ्या बंधूंनो ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. जे याकोबाचं पत्र लिहिलं, हे याकोब प्रभू येशू ख्रिस्तांचे भाव होते, ते म्हणतात माझ्या बंधूनु आणि माझ्या बहिणीनु की ज्या मुखातून तुम्ही स्तुती आणि आराधना करताय त्याच मुखातून तुम्ही शाप देऊ नका. तो म्हणतोय माझ्या बंधूनु आणि माझ्या बहिणीनु अशा प्रकारे होऊ नये. आज आमचं जीवन आम्ही प्रत्येकजण चेक करूया प्रियानु, ज्या मुखातून देवाची आम्ही आराधना करतोय, ज्या मुखातून देवाची आम्ही सन्मान करतोय, स्तुती करतोय, प्रार्थना करतोय, वचन वाचतोय, वचन सांगतोय, लोकांना उत्तेजन करतोय, त्याच मुखातून शिवी शाप देणं, त्याच जीवा त्या मुखातून आम्ही अमंगल गोष्टी बोलणं, त्याच जिभेतून आम्ही निंदा करणं, त्याच जिभेतून आम्ही कुरकुर करणं, त्याच जिभेतून आम्ही निगेटिव्ह गोष्टी बोलतोय काय प्रियानु? देवाचं वचन सांगतंय की तुम्ही अशा गोष्टी करू नये माझ्या बंधूनु माझ्या बहिणीनु. पुढे देवाचं वचन काय सांगते प्रियानु? 11 वचन, झऱ्याच्या एका छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? आता जे लोक आमचे बहीण भाऊ बघत आहेत, मला त्यांना एक प्रश्न विचारू द्या, जगामध्ये असा कुठला झरा आहे काय की ज्याच्यामधून एकदा गोड पाणी येतंय
आणि दुसऱ्या दिवशी कडू पाणी येते, एका दिवशी गोड पाणी येते, कडू पाणी येते. कुठं आहे का जगामध्ये प्रियानो असं कुठं जरा आहे काय? एका दिवशी गोड पाणी आणि एका दिवशी कडू पाणी कुठंच जगामध्ये प्रियानो आपल्याला भेटणार नाही, कुठंच सापडणार नाही प्रियानो. जर देवाने निर्माण केलेले झरे आहेत, आपलं काम नित्य चोख करत असतात, परंतु आम्ही एकदा स्तुती आराधना, एकदा प्रशंसा, एकदा गौरव, एकदा मेरा दिल बने तेरा सिंहासन, एकदा म्हणतो येशूने आम्ही छुडाये, येशूने आम्ही शांती दिये, येशूने सब कुछ किया आहे, आणि एकदा आम्ही शिविशाप देणे, लोकांना नाव ठेवणे. मला दुःख वाटते जे लोक कॉयरमध्ये स्तुती आराधना करत असतात, ज्या मुखातून त्याच मुखातून पिक्चरची गाणी ते म्हणत असतात, पिक्चरची गाणी म्हणून ते आपल्या गोष्टी ते एन्जॉय करत असतात. दुःख वाटते प्रियानो, दुःख वाटते. एका मुखातून स्तुती आराधना करतात आणि एका मुखातून पिक्चरची गाणी म्हणून आपल्या मुखातून आपल्या त्या गोष्टीचा आनंद घेतात. आमचं जीवन कसं आहे? आम्ही स्तुती आराधना करतोय, आम्ही येशूने छुडाया आम्हाला म्हणतोय, मेरा दिल बने तेरा सिंहासन म्हणतोय, आणि परत त्याच मुखातून आम्ही पिक्चरची गाणी म्हणणे, आम्ही निंदा करणे, आम्ही लोकांना नावं ठेवणे आमच्या जीवनामध्ये करतोय काय? आज आम्हा प्रत्येकाला आमची जीव बदलायचे प्रणू. एकाच पाण्यातून गोड पाणी, एकाच झऱ्यातून खारट पाणी असं कधी निघतंय काय? जर हे जगामध्ये असलेलं झरे असं करत नाही तर आमच्या जीवनामध्ये काय काम आहे? तसं वागतोय लोकांच्या समोर, लोकांना आशीर्वाद देणं, लोकांना उत्तेजन देणं, लोकांसाठी प्रार्थना करणं, लोकांसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी बोलणं, परंतु त्याच मुखातून जेव्हा आम्ही इथून बाहेर पडतोय, स्टेजमधून बाहेर पडतोय किंवा आमच्या वैयक्तिक प्रार्थनेतून आम्ही बाहेर पडतोय, त्याच मुखातून आम्ही लोकांना शिवाय शाप देणं, अमंगल गोष्टी बोलणं आज आम्ही करतोय काय? आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येकाला जीव बदलायचे आहे, प्रत्येकाला, प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला आमची जीव बदलायचे. प्रियानु वचन पुढे काय सांगते? 12 वचन. माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेल्याला अंजीर येतील काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. इथे परत म्हणते माझ्या बंधूंनो आणि बहिणीनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळं. म्हणजे मला तुम्हाला सांगू द्या की आंब्याच्या झाडाला चिक्कू कधी आलाय काय? किंवा नारळाच्या झाडाला कधी कलिंगड आलंय काय? किंवा प्रियानू डाळिंबाच्या झाडाला कधी फप्पाय आलाय काय? कधीच येत नाही. ते देवानं जो त्यांना नियम लावून दिलाय की बाबा तुला आंबेच द्यायचे आहेत, शेवटपर्यंत जोपर्यंत ते झाड आम्ही तोडत नाही किंवा जोपर्यंत ते झाड मरत नाही तोपर्यंत ते आंबेच देत राहतं, किंवा नारळाचं झाड जोपर्यंत ते मरत नाही तोपर्यंत ते नारळच देत राहतं. ते म्हणत नाही नाही येशू बाप्पा या वर्षी मी आंबे देतो, आंब्या झाड म्हणते, आणि पुढच्या वर्षी मी चिक्कू देतो. कधी म्हटले ते ना, कधी कंप्लेंट केल्या, पण तो आमच्या जीवनामध्ये 2 दिवस आम्ही देवाची आराधना करतोय, 5 दिवस देवाचे आम्ही गौरव करतोय, आणि त्याच्यानंतर आमच्या जीवनातून आम्ही शिव्या शाप देणं, लोकांची निंदा करणं, कुरकुर करणं आम्ही करतोय. जगातील हे जे जे झाडझुडपे आहेत, जे झरे आहेत, ते देवाचं नियम पाळतात. मग दुःख वाटतंय देवानं ज्या मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं तो मनुष्य देवाचं नियम पाळत नाही. राजा प्रियानं आम्ही कुणाला फसवा लागलो? आम्ही कुणाला फसवलंय? गलती करा 6:7 सांगते की फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. आम्ही स्वतःला फसून गेलोय, स्वतःला फसून गेलोय. आमचं वागणं, ज्या रीतीने आम्ही वागालोय, ज्या रीतीने आमचं बोलणं आहे, त्या रीतीने आम्ही स्वतःला फसून गेलोय. आमचं जीवन आम्ही बदललं पाहिजे, आमचं जीवन आम्ही बदललं पाहिजे. टवाळकी करणं, बाष्कुळ गोष्टी बोलणं आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकलं पाहिजे. प्रभू वचन सांगते त्याच्यापेक्षा तुमच्या मुखातून स्तुती आराधना आणि लोकांच्या उत्तेजनासाठी वचन यावं असं देवाचं वचन सांगते. प्रभू पुढे आपण वचन वाचा. 1 पेत्र 3 आणि 10 वचन. कारण जीवितांची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. तो वचन सांगते की ज्यांना चांगले दिवस पाहायचे आहेत त्यानं आपली जीभ वाईटापासून आणि कपटी भाषणापासून आपली जीभ आवरावी. आमच्या जीवनामध्ये जर प्रियानू अजून आम्ही समस्यामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये अजून आम्ही मोठमोठ्या गोष्टीतून संकटातून जात आहोत, अजून आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे त्या गोष्टी जर मिळत नाहीत, प्रियानू वचन सांगते आमचे जीभ आम्ही कशी वापरतोय, आमच्या जिभेचा आम्ही कशा रीतीने वापर करतोय. वचन सांगते वाईट दिवस जाऊन जर तुझ्या जीवनामध्ये चांगलं दिवस तुला पाहायचं आहे, तुला जीवन पाहिजे आहे, तुला जीवित पाहिजे आहे, देवाचं वचन सांगते आपली मुख असत्यापासून, आपली जीभ कपटी भाषणापासून तू आवर. ही वेळ आहे, हे दिवस आहे की आमची जीभ आम्ही बदलावी, कपटी भाषणापासून, अमंगल गोष्टीपासून आमची जीभ आम्ही आवरावी. म्हणजे आम्हाला आशीर्वाद मिळेल, म्हणजे आम्हाला जीवन मिळेल, म्हणजे देव आमच्या प्रत्येक बोलण्याद्वारे प्रियानु त्याला आनंद होईल. आमचं जीभ ही बदलायची वेळ आहे. वचन काय सांगते प्रियानु? नीतिसूत्र 10:19. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही. हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लागू करा,
जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जिभेवरती कंट्रोल मिळवायचा आहे. भरपूर लोकांना जिभेवरती कंट्रोल मिळवायचा असतोय, पण त्याला समजत आहे की कंट्रोल कसं मिळवायचा, कशा रीतीनं मी माझी जीभ ताब्यात ठेवू शकतोय. आता आम्ही शिकणार की जीभ आमची कशी ताब्यात ठेवावी. इथं वचन सांगतंय की जर तुमची जीभ तुम्हाला ताब्यात ठेवायची आहे, वचन सांगते की आपलं बोलणं अल्प असावं. आम्ही बोलावं थोडं, आम्ही ऐकावं जास्त. देवाचं वचन सांगते देवाचा सेवक बोलण्यास धीमा आणि ऐकण्यास तत्पर असावा. आम्ही जातोय तिथं नुसतं बडबडतोय काय, नुसतं बडबडतोय काय, नुसतं बडबडतोय काय, नुसतं बोलतोय काय. प्रियानो, देवाचं वचन सांगते की फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही. जास्त आम्ही बोलत बसलो, बडबडत बसलो तर पापाला तोटा नाही. आपली जीभ आवरा, बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त. प्रियानो, जर तुमच्या जिभेवरती तुम्हाला कंट्रोल व्हायचा आहे, जर तुमच्या जिभेद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळाला पाहिजे, जर जिभेद्वारे तुमचं जीवन आशीर्वाद झालं पाहिजे, तर प्रियानो बोलणं कमी करा. जास्त बडबडत बसू नका, नुसतं बडबडायचं, बार बार बडबडत बसू नका. वचन इथं सांगते फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही. पाप जर आम्हाला करायचं नाही, प्रियानु बोलण्यावरती कंट्रोल ठेवा. वचन सांगते नीतीसूत्र 10:18 वचन, गुप्तपणे द्वेष करणाऱ्याची वाणी असत्य असते. हा, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो. हे लक्षात ठेवा प्रियानु. एक एक गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत. बोलणं कमी आमचं पाहिजे, आम्ही कमी बोललं पाहिजे. त्याच्यानंतर जो गुप्तपणे द्वेष करतोय, म्हणजे एका भावाचं तो ऐकतोय आणि दुसऱ्या भावाला त्याच्याविषयी जाऊन सांगतोय, तिसऱ्या भावाला तो सांगतोय तो तसा वागला, त्याचं तसं आहे, तसं वागणं आहे, तसं बोलतोय, तसं करतोय. देवाचं वचन सांगते जो गुप्तपणे द्वेष करतोय त्याची वाणी असत्य आहे. जर त्याच्यामधला जो स्पिरिट आहे, जो लोकांचा द्वेष करणारा, जो निंदा करणारा स्पिरिट जर त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जर येऊ नये, अशा लोकांपासून तुम्ही दूर व्हा. प्रियानो, असं एखादा व्यक्ती, अशी एखादी बहीण तुम्हाला तुमच्या सुनेविषयी, तुम्हाला तुमच्या मुलगाविषयी, तुम्हाला तुमच्या लेकराविषयी जर तुम्हाला सांगायला येत्या, अशा व्यक्तीपासून तुम्ही दूर व्हा. अशा व्यक्तीपासून तुम्ही दूर व्हा. ते आलीत बोलायला, निंदा करायला, दुसऱ्यांचा द्वेष दाखवायला, तर प्रियानु ते आल्यानंतर ये बाई ते काही सांगू नको, चल आपण प्रार्थना करूया. ती तशी म्हणली काय, चल आम्ही त्यासाठी प्रार्थना करूया. तो तसा बोलला काय, चल बाबा त्याचं नाव घेऊया आणि प्रार्थना करूया की ते बदलू दे. पण तू जर तो बोलत असताना, इतरांची निंदा करत असताना, आपल्या जिभेद्वारे इतरांच्या विषयी तो कुरकुर करत असताना, जर आम्ही त्याच्यामध्ये सामील होतोय, त्याच्यामधला असल्या स्पिरिट, जो असत्य बोलणारा, जो निंदा करणारा, लोकांना नावं ठेवणारा, तो स्पिरिट आमच्यामध्ये येऊन आम्ही सुद्धा त्याचं ऐकून आम्ही परत दुसऱ्या लोकांना सांगणार, आम्ही त्याचं ऐकणार, आम्ही 4 लोकांना जाऊन सांगणार. प्रियानो, त्यांना आम्हाला थोडं सांगितलं असते 10%, आम्ही 100% मीठ मसाला लावून किती रुचकर होईल ते ऐकण्याला, किती त्याला चांगला आवड, यासाठी आम्ही प्रियानो सांगायला जाणार. म्हणताना जे लोक इतरांचा द्वेष करण्यासाठी असत्य गोष्टी सांगतात, किंवा जे लोक चाडी करतात, वचन सांगतंय त्यांची वाणी असत्य असे, अशा लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. जे तुम्हाला सांगा येतात, इतरांविषयी निंदी करायतात, ते म्हणतात ते बघा असं आहे, बघा ते देवाचा सेवक असा आहे, ते पाळक असा आहे, बघा तो ती बहीण अशी आहे, बघा तो कॉयरचा लीडर असा आहे, बघा तो तुमची शेजाराणी ती भाई बहीण तशी आहे, बघा तुमची सून अशी आहे, बघा तुमचा सासरा असा आहे, बघा तुमची सासू असं आहे, बघा. जे जे लोक तुम्हाला सांगायतात त्या लोकांना अवॉइड करा, दूर करा, दूर करा आपल्यापासून. जर आलेत या ब्रदर या शिष्यांनी सांगा लागेल, बरं ठीक आहे, या आपण बसूया आणि प्रार्थना करूया. प्रार्थना करायला सुरुवात करा, ती लोक पुढच्या वेळी सांगायला येणार नाहीत. प्रियानो, कारण वचन सांगते की जो चाडी करत फिरतोय तो मूर्ख आहे, गुप्तपणे द्वेष करण्याची वाणी असत्य आहे. आणि जी चाडी करत फिरतात, काय काय लोक असं असतात, जेव्हा 3 लोक बहीण भाऊ एकत्र येतात चर्चमध्ये, 3 भाऊ एकत्र येतात, एकमेकाविषयी बोलतात, तो ब्रदर देवाच्या वचनातून उत्तेजन देतोय किंवा सांगतोय, आणि त्याच्यासमोर ते ऐकतात चांगलं, होय ब्रदर, वा वा, प्रेज लॉर्ड, हालेलुया, किती ब्रदर छान सांगता हो, किती छान सांगताय, आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि ते भाऊ गेल्यानंतर, ती बहीण गेल्यानंतर पाठीमा बसून निंदा करतात. हे काय सांगायला लागलाय, हिला काय समजते, हिला काय समजतंय, अशा रीतीने ते निंदा करतात. प्रियानु, आमचं जीवन ही बदलण्याची वेळ आहे. प्रियानु, आमचं जीवन आम्ही देवाला पूर्ण समर्पण करायची जीव. प्रियानु, जर एखाद्या भावाविषयी, एखाद्या बहिणीविषयी आम्हाला समजते, जो जरी तो चुकीनं वागला असला, तर जगाला सांगत फिरू नका, जगाला सांगत फिरू नका. जर खरोखर तुम्ही त्या भावावरती, त्या बहिणीवरती जर प्रेम करताय, तुमची इच्छा आहे तिनं बदलावं, जर सांगायचं आहे सर्व समर्थ देव, जो प्रभू जो ऐकून कार्य करून लोकांचं जीवन बदलणार आहे,
त्या परमेश्वराला सांगा प्रियानो. आम्ही लोकांना सांगू ते जीवन बदलणार नाहीत, आम्ही लोकांना सांगू त्यांच्याविषयी ते लोक त्यांचं बोलणं बदलणार नाहीत. आम्हाला जर त्या लोकांना बदलायचं आहे, गुडघे टेका, त्या बापाकडे हात पसरा, त्याला सांगा की प्रभू माझ्या देवा माझा भाव असं वागतोय, माझी बहीण अशी वागत्या, तिचं बोलणं असं आहे, तिचं बोलणं तसं आहे प्रभू, तिचं जीवन बदल. मला तुम्हाला सांगू द्या देवा, स्वतंत्रसहिता 66:20 स्वतंत्रसहिता 102:17 देवाचं वचन सांगतंय की तू आमची प्रार्थना कधीच तुच्छ मानत नाही प्रियानु, कधीच तुच्छ मानत नाही, कधीच तुच्छ मानत नाही. तर आपलं जीवन परमेश्वर आम्ही समर्पण करूया की अशी जे लोक येतात त्या लोकांपासून आम्ही दूर जाव्या, त्या लोकांना आपल्यापासून आवड करूया प्रियानु. पुढे वचन काय सांगते आपण वाचूया. नीतीसूत्र 11:13 लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, हा पण ज्याच्या चित्ती इमान बसते तो गोष्टी गुप्त ठेवतो. वचन सांगते लावालावी जी जीभ आमची आहे, ज्या जिभेद्वारे आम्ही लोकांना उत्तेजन द्यायचं आहे, ज्या जिभेद्वारे लोकांना आम्ही उभे करायचं आहे, त्या जिभेनं आज आम्ही लावालावी करतोय. काय एका चर्चमध्ये येऊन एका चर्चमध्ये मेंबर आम्ही आहे, किंवा एका कॉयरमध्ये आम्ही आहे, किंवा एकत्र आम्ही सेवा करायला जातोय, किंवा आम्ही एका मिनिस्ट्रीमध्ये आहे, असं असून सुद्धा एकमेकामध्ये आम्ही लावालावी करतोय. काय प्रियानु, जीभ जशी आग लावते तसे आमच्या जिभेनं एकामेकामध्ये आम्ही लावालावी करणं. एका घरामध्ये आम्ही आहे, एका घरामध्ये राहून आपली जी ननंद असते किंवा आपली जी भाऊजा असते तिच्याविषयी इतरांना सांगणं, किंवा जी सासू आहे किंवा सासरा आहे त्याला सांगणं, किंवा इतरांना तिच्या गोष्टी सांगून आम्ही लावालावी करतोय. काय प्रियानु, जी लावालावीची जीभ आहे ती लावालावीची जीभ आम्हाला काढून टाकायची. प्रियानु, इथं येऊन देवाची आम्ही आराधना करतोय, भक्ती करतोय, देवाचं नाव उंच करतोय, परंतु त्या जिभेनं एकमेकाविषयी जाऊन आम्ही लावालावी करतोय. काय वचन सांगते, जी लावालावी करतोय ते गुप्त गोष्टी उघड करतोय. अशा रीतीनं आमच्या जिभेचा आम्ही वापर करतोय. काय इतरांच्या गुप्त गोष्टी उघड करू नका प्रियानु. ज्या भावानं ज्या बहिणीनं तुम्हाला विश्वासानं सांगितलं की तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करावी, तुम्ही त्याच्यासाठी देवाकडे आक्रोश करा, म्हणून विश्वासानं सांगितलं की ब्रदर माझ्या कामामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा, ब्रदर मला हा आजार झाला आहे, सिस्टर माझ्या कुटुंबामध्ये माझी आई मला बडबडते, सिस्टर माझ्या कुटुंबामध्ये माझी सासू मला बडबडते, सिस्टर माझा पगार अजून मिळाला नाही, सिस्टर माझं असं झालं आहे, ब्रदर माझं असं झालं आहे. जेव्हा लोक आम्हाला आनंदानं सांगतात, अश्रू नेत्रानं सांगतात की तुम्ही प्रार्थना कराय म्हणून, आणि ती प्रार्थना कराय सोडून आम्ही लावालावी करत त्याच्या गुप्त गोष्टी आम्ही बाहेर फोडतोय, का इतरांना सांगतोय. प्रियानु, आमचं जीवन कसं आहे, देवानं आम्हाला लोकांना आशीर्वादासाठी ठेवलेलं आहे का आम्ही लावालावी करतोय, कुठल्या पद्धतीनं आमच्या जीवाचा वापर करतोय. प्रियानु, जर लावालावी करतोय तर आम्ही फळ त्याचंच खाणार. तर वचन आपण वाचलं नीतीसूत्र 18:21 प्रमाणे, ज्या रीतीनं जो जीव वापरतोय त्या रीतीनं तो फळ खाणार. जर आम्ही लावालावी करली आज नाही उद्या आमच्याविषयी सुद्धा लोक लावालावी करणार. आज जर आम्ही दुसऱ्याच्या घरात जाऊन चांगलं घर होतं, चांगली सून होती, चांगली सासू होती, आनंदात राहत होती, चांगली राग वागत होती, परंतु जर आम्ही त्याच्या जाऊन लावालावी करतोय उद्या आमच्या घरामध्ये सुद्धा सून येणार, आमच्या घरामध्ये सुद्धा सासू येणार, आणि आम्ही सुद्धा जेव्हा इतरांच्या घरामध्ये लावालावी करतोय तेच फळ आम्हाला सुद्धा खाय मिळणार. आमच्या घरामध्ये सुद्धा कोणतरी येऊन लावालावी करणार प्रियानु, कारण जे आम्ही पेरणी करतोय त्याचीच कापणी करतोय. जर आम्ही गहू पेरलं तर प्रियानु गहू येणार का तिकडे तांदूळ येणार? जर गहू पेरले तर गहूच येणार. जर इतरांच्या जीवनामध्ये तुम्ही लावालावी केल्या, इतरांच्या गोष्टी गुप्त गोष्टी तुम्ही फोडल्यात, इतरांविषयी जर कुरकुर केल्या त्या रीतीनं तुम्हीच करणार. तर वचन सांगते मते प्रियानु 12:7 म्हणजे इतरांशी तुम्ही जसं वागा तुमची इच्छा आहे तुम्ही पण त्याच्याशी तसंच वागा. आम्ही कशा गोष्टीची पेरणी करतोय? आम्ही इतरांच्या गुप्त गोष्टी फोडतोय काय? आम्ही लावालावी करत फिरतोय काय? आम्ही लावालावी करत फिरतोय काय? एका भावाविषयी आम्ही लावालावी करतोय काय? त्या भावाचं आम्ही ऐकतोय सगळं करतोय, आणि इतर भावाला चुकीच्या रीतीनं समजून जाऊन सांगतोय काय? त्याने सांगितलं असते वेगळ्या पद्धतीनं, परंतु आम्ही त्याच्या रीतीनं तिखट मसाला मीठ मसाला लावून कुठला MDF मसाला कुठला मसाला लावून त्यांना आम्ही चुकीच्या पद्धतीनं सांगतोय काय? जेणेकरून त्या भावाचं आणि त्या बहिणीचं किंवा दोघा बहिणी बहिणीचं भावभावांचं जे ख्रिस्तामध्ये त्यांचं रिलेशन ब्रोकनेस व्हावं अशा रीतीनं आज आमच्या जिभेचा आम्ही वापर करतोय. काय प्रियानु, कुटुंब तोडायचं काम, भावामध्ये असलेलं प्रेमाचं काम आम्ही तोडतोय काय? भरपूर लोक माझ्या जीवनामध्ये असे बघितल्यात, दोन भावामध्ये भांडणं लावायची, त्याचं जाऊन त्याला सांगायचं, याचं जाऊन त्याला सांगायचं, आणि दोघांच्या मध्ये मी किती चांगलाय बघा, विले भारे बघा, असं दाखवतात. मी बघितले स्वतः, माझ्या जीवनामध्ये तो अनुभव घेतलाय. एकामेकाविषयी एकामेकाला सांगून ते तुझ्याविषयी असं बोलला, ते तुझ्याविषयी त्याने तसं बोलला, ती तुझ्याविषयी तशी बोलली, त्याला सांगायचं आणि त्या व्यक्तीला जाऊन त्याच्याविषयी सांगायचं, आणि दोघांमध्ये लावालावी करायची, दोघांमध्ये भांडणं लावायची,
ती दोघं एकमेकाचे दुश्मन झालेत, वैरी झालेत, आणि हा व्यक्ती जो लावालावी करणार आहे तो व्यक्ती दोघांबरोबर चांगला, मी किती चांगला आहे, मी किती चांगला आहे हे लोकांना दाखवण्याचे स्वभाव आहेत. प्रभू वचन सांगते लावालावी करत फिरणारा गुप्त गोष्टी पुढतोय, वचन सांगते जो चाहडी करतोय त्याचे शब्द त्याचं मुख असत्य आहे. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही लावालावी करणारे लोक आहोत का प्रभू? या आमचं जीवन आम्ही बदलूया की देवा मला लावालावी करत फिरायचं नाही, की देवा मला लोकांच्या नाशाचं कारण व्हायचं नाही, देवा माझ्या बोलण्याद्वारे कुटुंब तुटलं नसलं पाहिजे, देवा माझ्या बोलण्याद्वारे भावभावाचं नातं तुटलं नसलं पाहिजे, तर देवा माझ्या बोलण्याद्वारे तुटल्याला कुटुंब जोडलं पाहिजे, माझ्या बोलण्याद्वारे तुटलेल्या भावाचं रिलेशन जोडलं पाहिजे. आज आमच्या जिभेचा आम्ही कसा वापर करतो प्रभू? तुटलेलं कुटुंब जोडण्यासाठी, तुटलेल्या भावा बहिणीचं रिलेशन जोडण्यासाठी आमच्या जिभेचा वापर करतोय का? आम्ही आमच्या जिभेद्वारे लावालावी करून इतरांचं कुटुंब, इतरांचं रिलेशनशिप आम्ही तोडालोय. आमच्या जिभेचा आम्ही कसं वापर करालो प्रभू? वचन इथं काय सांगते पुढं? नीतीसूत्र 12:13. मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु धार्मिक संकटातून निभावतो. हा, वचन इथं सांगते की मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे. जे आम्ही मुखानं अपराध करतोय तेच मुखानं केलेला अपराध आमच्यासाठी पाश आहे, याचा अर्थ आमच्यासाठी ते जाळ आहे, आमच्यासाठी जाळ आहे. ज्या मुखानं आम्ही पाप करतोय, ज्या मुखानं आम्ही इतर लोकांसाठी खड्डा खणलेला आहे, ज्या मुखानं आम्ही इतर लोकांसाठी एक जाळ टाकलेला आहे, वचन सांगते तेच मुखाद्वारे आमच्यासाठी ती जाळी आहे, तेच खड्डा आमच्यासाठी आहे. जो इतरांसाठी खणलेला खड्डा, इतरांसाठी खणलेली जाळी तीच आमच्यासाठी असणार, त्याच खड्ड्यात आम्ही पडणार प्रभू. आमच्या मुखाद्वारे आम्ही इतरांसाठी जर पाश काढ टाकतोय, जर जाळी टाकतोय, देवाचं वचन सांगते ते दुर्जनांसाठी पाश आहे. आमचं जीवन आमच्या बोलण्याद्वारे प्रभू कुणाचं जीवन कधी मोडू नये प्रभू. आमचं बोलणं एवढं लोकांना आवडीचं असावं की लोक देवामध्ये आले पाहिजेत प्रभू. आमच्या बोलण्याद्वारे कुणी माघारी फिरू नये, आमच्या बोलण्याद्वारे कुणी ख्रिस्ताला सोडून जाऊ नये, आमच्या बोलण्याद्वारे कुठल्या घरामध्ये भांडणं लागू नये, आमच्या बोलण्याद्वारे प्रभू बहीण भावाचं, भावा भावाचं किंवा सून सासूचं रिलेशन तुटू नये प्रभू. कारण मला तुम्हाला सांगू द्या, जे काय आम्ही पेरणी केल्या त्या प्रत्येक गोष्टीचा परमेश्वर आम्हाला जाब आहे. या प्रेरणा आपलं जीवन परमेश्वर आम्ही समर्पण करूया. आत्तापर्यंत कुणा जीवनामध्ये तुम्ही लावालावी केल्या काय? आत्तापर्यंत कुणा जीवन तुम्ही कुटुंब तोडण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहे काय? आज देवाला समर्पण करा की प्रभू माझ्या ह्या बोलण्याद्वारे ते कुटुंब तुटलं, माझ्या या बोलण्याद्वारे त्या भावाभावाचं, त्या बहिणी बहिणीचं रिलेशन तुटलं, परंतु प्रभू आज माझं जीवन मी समर्पण करतो. मला तुम्हाला सांगू द्या, आज जर तुम्ही तुमचं जीवन समर्पण करतायत आणि पुन्हा त्या कुटुंबासाठी, पुन्हा त्या भावासाठी, पुन्हा त्या बहिणीसाठी प्रार्थना करा की देवा त्यांचं रिलेशन तू जोड. येशूच्या नावामध्ये तुम्हाला साक्ष येईल की त्याचं कुटुंब जुळलेलं, भावाभावीचं, भावाचं, बहिणीचं तुटलेलं रिलेशन जोडलेलं येशूच्या नावात तुम्ही बघशील आपल्यानं. ह्या आज आपलं जीवन आम्ही समर्पण करूया. पुढं वचन काय सांगते प्रियानु? नीतीसूत्र 12:18 वचन. कोणी असा असतो की तरवार भोगसावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञाची जीवा आरोग्यदायी आहे. हा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानु. भरपूर लोक म्हणतात माझ्या हृदयात काय नाही, बघा माझ्या हृदयात काय नाही, मी जे काय करणं समोर बोलतोय बघा, पटकन बोलतोय. परंतु देवाचं वचन इथे सांगते जे अविचाराने भाषण करतात, जे अविचाराने बोलतात, ते भोकसल्यासारखं असते प्रियानु. कुणाशी आम्ही काय बोलावलोय? आम्ही म्हणतोय काय काय लोक म्हणतात माझ्या हृदयात काय नाही, बघा मी हृदयात काय ठेवत नाही, मी पटकन बोलून टाकतोय. देवाचं वचन इथे नीतीसूत्र 12:18 सांगते की अविचाराचे जे भाषण आहे ते इतर लोकांना भोकसल्यासारखं आहे प्रभू. आमच्या बोलण्याद्वारे जर विचार न करता काय व्हायचं ते उदे असं आम्ही बोलून जातोय प्रभू. वचन सांगते आम्ही इतर लोकांना भोकसतोय. तलवारीनं नाही भोकसलं आम्ही, बंदुकीनं नाही मारलं आम्ही, कुठल्या शस्त्राचा वापर केला नाही, परंतु आमच्या जिभेनं, आमच्या अविचाराच्या भाषणामुळं आम्ही समोरच्या व्यक्तीला भोकसतोय काय, समोरच्या व्यक्तीचं जीवन घायाळ होतंय काय, समोरचा व्यक्ती देवापासून दूर जातोय काय, समोरचा व्यक्ती जो उभारला तो ख्रिस्तामध्ये पडतोय काय, तो बॅक जातोय काय, देवापासून दूर जातोय काय. आमचं जीवन बघूया प्रियानू. असं कधीच म्हणू का माझ्या मनात काय नाही मी बोलणार पटकन, असं कधीच नाही प्रियानू. विचार करून, विचार करून मला काय बोलायचं आहे, ही परिस्थिती आता अशी आहे, या परिस्थितीत मी काय बोलावं. जो विचार करून बोलतोय तो शान आहे, जो अविचारून बोलतोय तो इतर लोकांना भोकसल्यासारखा आहे. आम्ही इतर लोकांना भोकसल्यासारखं नसावं प्रियानू, तर आम्ही विचार करून इतर लोकांना उत्तेजन देणारं असावं असं आमचं जीवन बघूया प्रियानू. देवाचं प्रियानू, आम्हाला मोशीविषयी माहीत आहे. मोशीची भाऊ अरुण होता, मोशीची बहीण मिरियाम होती. यांच्या जीवनामध्ये सुद्धा, यांच्या जीवनामध्ये त्यांना परिस्थिती आल्यानंतर तिने काय केलं, आपण गन्ना याचा 12:1 पहिलं गन्नाचं हेडिंग पहिला वाचा. हेडिंग गन्नाचं 12:1 आणि त्याचं हेडिंग मिरियाम आणि अहरोन मोशी विरुद्ध कुरकुर करतात. याचं हेडिंगच आहे प्रियानू. बायबल काढून तुम्ही बघितलं गन्ना याचा 12:1 आणि त्याचं हेडिंग आहे की मिरियाम आणि अहरोन मोशी विरुद्ध कुरकुर करतात.
पुढे वचन काय सांगते, एक पहिलं वचन, मोशेनी कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वरान ते ऐकले. प्रियानी, तो वचन सांगते की 12:1-3 जर तुम्ही वाचला, मिरियम आणि अरुण मोशी विरुद्ध कुरकुर करतात. त्याने ती बायको करून घेतली, त्याला काही समजत नाही, काय देव त्याच्याबरोबर बोलतोय काय, आमच्याबरोबर बोलत नाही काय, अशा गोष्टी ते बोलतात. आणि वचन इथं सांगते की परमेश्वरानं ते ऐकलं. मोशीला माहीत नव्हतं की अरुणनं आणि मिरियमनं त्याच्या विरुद्ध काय बोललो, परंतु देवाला ते माहीत होतं, देवानं ते ऐकलं. ऐकल्यामुळं पुढं काय होते, आपण वचन 9 वाचूया. 9, परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला. वचन सांगते मिरियाम आणि अरुण विरुद्ध परमेश्वराचा खूप भडकला, कारण तिने देवाचा एक सेवक, देवा त्याच्याविषयी साक्षी देतोय की भूत तलाव त्याच्यासारखा नम्र कोणी नाही, तो माझा सेवक आहे आणि मी फेस टू फेस त्याच्यावर बोलत असतो, इतर लोकांबरोबर स्वप्न आणि दुष्यांवर बोलत असतो, परंतु मोशेबरोबर फेस टू फेस मी बोलत असतोय, त्या माझ्या देवाच्या सेवकाच्या विरुद्ध मी कुरकुर केली, बोलली. आणि 9 सांगते की देवाला त्या गोष्टीचा क्रोध आला. पुढे काय सांगते, 10, तंबू मधून मेघ निघून गेला. हा, तो इकडे मिरियाम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिरियाम इकडे फिरून पाहिले, तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. वचन इथं सांगते परमेश्वराचा तडाखा तिला बसला मिरियामला, आणि ती प्रियानु वचन सांगते ती कोडी बनली. जी मिरियाम, जर याच्या अगोदर जर तुम्ही मिरियाम विषयी वाचलं, जर याचा निर्गम याचा 15 जर तुम्ही काढला, 20 आणि 21 जर तुम्ही वाचलं, जी मिरियाम मुखातून स्तुती करत होती, आराधना करत होती, देवानं इस्रायल लोकांना मिसरमधून बाहेर काढलं, समुद्र तांबडा, समुद्र पुढे होता, फारचं सैन्य पाठीमागं होतं, देवानं तांबडा समुद्र दुबागला, आणि दुबारल्यानंतर जेव्हा ती बाहेर आल्यानंतर इस्रायल लोकांनी गाणं म्हणायला सुरुवात केली, आणि मिरियामनं सुद्धा काय केलं, वचन आपण वाचूया. निर्गम 15:20-21, मग अहरोनाची बहीण मिरियाम संदेशी हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या, आणि मिरियामने त्याच्या गाण्याला ध्रुप धरले. परमेश्वराला गीत गा, कारण तो विजय होऊन उन्नत झाला आहे, घोडावर स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहे. ही मिरियाम जी गणामध्ये निर्गम मध्ये अधुकर आपण वाचल्यानंतर, जी मिरियाम 15:20-21 जर तुम्ही वाचलात, जी मिरियम हातात डब घेऊन देवाची स्तुती करत होती, आराधना करत होती, डान्स करत होती, उड्या मारत होती, तीच मिरियम जेव्हा गणामध्ये येत्या 12 तीच मिरियम ज्या मुखातून तिने स्तुती केली, आराधना केली, त्याच मुखातून तिनं मोशे विरुद्ध कुरकुर केली. प्रियानु, आज मिरियाम सारखं आमचं जीवन आहे काय? प्रियानु, इथं आम्ही देवाची आराधना करतोय, देवाचं नाव उंच करतोय, आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही लोकांना आशीर्वादित करतोय, आणि त्याच मुखातून आम्ही काही काळ गेल्यानंतर, काही दिवस गेल्यानंतर, या स्टेजपासून खाली उतरल्यानंतर, वैयक्तिक प्रार्थनेतून आम्ही उठल्यानंतर, त्याच मुखातून आम्ही कुरकुर करणं, लोकांना शाप देणं, लोकांना शिवीगाळ करणं, लोकांविषयी चाड्या करणं, लेखाविषयी कुरकुर करणं, अमंगल गोष्टी बोलणं, निगेटिव्ह गोष्टी बोलणं आम्ही करतोय काय? वचन सांगतं मिरियमनं तसं केलं. निर्गमच्या पुस्तकामध्ये 15:20-21 सांगते, ज्या मिरियमनं देवाची आराधना केली, देवाचं नाव उंच केलं, डब गिटला, डान्स केला, उड्या मारला, तीच मिरियम गन्नाच्या 12 देवाचं वचन सांगते मोशीवीर तिनं कुरकुर केली. 10 वचन सांगते की परमेश्वर तिला तडाखा दिला आणि ती कोडी बनली. प्रियानो, कोडी बनली. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, आमच्या जिभेच्या हाती जीवन आणि मरण ठेवलंय. आम्ही जिभेने देवाची स्तुती आराधना करतोय, आम्ही जिभेतून देवाचा गौरव करतोय, आम्ही जिभेतून लोकांना आशीर्वाद करतोय, त्या जिभेतून आम्ही लोकांना शिवा शाप देणं, त्या जिभेतून लोकांची निंदा करणं आज आमच्या जीवनामध्ये काय? प्रणू, समोर आम्ही बोलताना ब्रेदर ऑर ब्रदर, तुम्ही भरपूर चांगला आहे, तुम्ही भरपूर चांगलं शिकवताय, भरपूर चांगले आमच्यासाठी सिस्टर प्रार्थना करताय, परंतु तीच बहिणीसाठी माघारी आमच्या मुखातून कोणत्या गोष्टी असतात? प्रणू, आज आमचं जीवन बदलायचं आहे. आम्हाला मिरियाम सारखं व्हायचं नाही. प्रियानु, जिनं देवाची आराधना केली, स्तुती केली, प्रशंसा केली, परंतु तीच मिरियाम मुखातून देवाच्या सेवकाच्या विरुद्ध कुरकुर करत्या. इथं देवाच्या सेवकाच्या विरुद्ध सांगितले, परंतु इतर लोकांविषयी सुद्धा आम्हाला कुरकुर करायची नाही, आम्हाला बोलायचं नाही, लोकांना आम्हाला शिवाय शाप द्यायचं नाही. वचन पुढं काय सांगते प्रियानु? उपदेशक 5:6-7, उपदेशक 5:6-7, तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. वचन इथं सांगते तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको.
कारण पण आपण याकोबाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये वाचलं की जीभ आमचं पूर्ण शरीर अमंगळ करतंय. इथं मिरियमच्या जीवनामुळं जी जिभेनं तिने वापरलं, कुरकुर केली, त्या शरीराला पनिशमेंट मिळालं, ती कोडी बनली. वचन इथं सांगते उपदेशक 5:6 की तुझ्या तोंडामुळं त्या शरीराला शासन मिळू नये. आज आमच्या जीवनामध्ये आमच्या तोंडामुळं आम्हाला शासन मिळालं काय प्रणू? भरपूर लोक जीवनामध्ये जर भरपूर प्रार्थना केल्यानंतर सुद्धा काही प्रकारचे आजार त्यांना सोडत नसतील, काही प्रकारचा त्याच्या जीवनामध्ये जे अडखळ असेल ते निघत नसेल, फायनान्सच्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये देवाचं गिफ्ट असेल ते जर ते मूव होत नसेल प्रणू, तर आमचं बोलणं आम्ही कशा रीतीने वापरतो? वचन सांगतं तिच्या बोलण्यामुळं, त्या तोंडामुळं, त्या शब्दामुळं त्या देहाला शासन होऊ नये. कारण प्रेम मला तुम्हाला सांगतो, जास्त तुम्ही बोलत राहणार, जास्त बडबडत राहणार, मुखानं पाप करत राहणार, किती तास तुम्ही प्रार्थना करा, किती तास तुम्ही देवाला गौरव करा, परंतु त्याच मुखातून जेव्हा मी अमंग गोष्टी बोलतोय, प्रार्थनेमध्ये बसून घेतलेला जो अभिषेक आहे तो अभिषेक आमच्यातून निघून जातो प्रणू. आमच्या लहान लेकरांनासुद्धा आम्ही शिव्या देऊन बोलवते काय प्रियानो? भरपूर लोक असे असतात, पोरगान काय ऐकलं नाही तर शिवी देऊन त्या पोराला बोलवायचं. एक दोनदा हाक मारतात, लहान पोरगा असतंय, ऐकत नाही, खेळण्यात मग्न असतात, परंतु आम्ही शिवी देऊन आमच्या लेकराला बोलवतोय काय? भरपूर भरपूर लोक असे आहेत की भरपूर लोकांचं ऐकले, लहान मुलगा खेळत असतंय, पुढे शिवी देऊन त्या पोराला ते बोलवतात. चुकीचं आहे प्रियानो. ज्या प्रतिरूपाचं देवानं त्या लेकरानं निर्माण केले, ज्या प्रतिरूपाचं परमेश्वर आहे, ज्याची आम्ही आराधना करतो, त्याच प्रतिरूपाचं ज्या मनुष्याला निर्माण केले त्याच मुखातून आम्ही शिवी देतोय काय? पुढं वचन काय सांगतंय उपदेशकच? मी चुकून बोललो हा असे दिव्य दूतासमोर म्हणू नको. मी चुकून बोललो, एकदा बोलला, तीर मध्ये असलेला बाण एकदा सुटला, बंदुकीमध्ये असलेली गोळी एकदा सुटली, परत येत नाही प्रियानो. म्हणताना तुम्हाला सांगितलं की बडबड करू नका, बोला कमी आणि ऐका जास्त. खराचा खरा सेवक देवाचा तुम्हाला व्हायचं आहे तर व्हायचं आहे प्रभू. एक नियम जीवनामध्ये नेहमी लागून घ्या की बोला कमी आणि ऐका जास्त, बोला कमी आणि ऐका जास्त. जर खरा सेवक व्हायचं आहे तुम्हाला, नाहीतर बडबडत राहिला वचन ऐकल्याप्रमाणे जो बडबडत राहतोय त्या पापाला तोटा नाही. आणि इथं वचन सांगतंय की तुझ्या तोंडामुळं तुला शासन होऊ नये. पुढं वाचा काय लिहिलंय? तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन, तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन. चुकून बोललो, काय काय होते आम्ही बोललो, बोलल्यामुळं काय कोणत्या रामाला सांगा, त्या भावाला तुम्ही बोलला, त्या बहिणीला तुम्ही बोलला, ती रडायला लागल्या. बघा ती रडायला लागल्या, ती म्हणते आता काय मी प्रार्थनेला येणार नाही, आता काय मी चर्चला येणार नाही. ती रडायला लागल्या, बघा आता काय ती फोन तुमचा उचलन झाल्या, आता म्हणा मी त्यांच्यावर कॉन्टॅक्ट ठेवू नये. नाही हो, चुकून बोललो, चुकून माझ्याकडे मिस्टेक झाली हो, जातो मी त्यांना माफी मागतो. सॉरी आहे ब्रदर, सॉरी आहे सिस्टर. आम्ही म्हणतोय पण देवाचं इथं वचन सांगते, बाबा तू सॉरी तर म्हणतोयस, क्षमा तर करा म्हणतोयस, वचन सांगते पण तुझ्या बोलण्यामुळं देवाला राग येऊन पुढं काय पनिशमेंट मिळते, पुढं काय शिक्षा मिळते. काय लिहिले? तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. भरपूर लोकांच्या जर हातची कामं नष्ट झालेले आहेत, आमचं बोलणं कसं आहे कामावरती असतं, आमच्या अधिकाऱ्याला आम्ही कसं बोलतोय? रिस्पेक्ट देऊन बोलतोय, समोर रिस्पेक्ट देऊन बोलतोय, आणि माघार गेल्यानंतर परत निंदा करतोय. ज्या लोकांमध्ये बसून त्याची निंदा केलाय ना, तेच एखादं जाऊन तुम्हाला सांगतोय त्या तुमच्या साहेबांना, मालकांना, आणि मग कामावरून आपल्याला हात द्यावा लागते, आपलं काम जाते प्रियानो. वचन सांगते तुझ्या बोलण्यामुळं तुझ्या हाताचं काम का जावं. आता आमचं बोलणं कसं आहे प्रियानो? आमच्या बोलण्यामुळं आमच्या देहाला शासन मिळते काय? आमच्या बोलण्याद्वारे आम्हाला आमच्या हाताचं काम जाते का? आमच्या बोलण्यामुळं आम्ही स्वतः आशीर्वाद देत होतोय आणि आमच्या बोलण्याद्वारे इतर लोक सुद्धा आशीर्वाद देत होतात. मिरियमसारखं नसावं, सुतीआराधना केली, डान्स केला, डप वाजवला. आम्ही आमच्या जीवनामध्ये कीबोर्ड वाजवतोय, गिटार वाजवतोय, पॅड वाजवतोय, आराधना म्हणतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही गाणे म्हणतोय, आणि परत खाली गेल्यानंतर कुरकुर करणं, पिक्चरची गाणी म्हणणं, लोकांचा द्वेष करणं, निंदा करणं, याच्याला नाव ठेवू, त्याच्या मिनिस्ट्रीला नाव ठेवू, याच्याविषयी बोल, त्याच्याविषयी बोल. आज आमच्या मुखातून कोणत्या गोष्टी बाहेर पडतात प्रणू? आज आमचं मुख आम्ही कशासाठी वापरतो? देवाचं वचन सांगते, बाबानू, लेकरानू, मुलानू, तुमच्या बोलण्याद्वारे लोकांना तुमच्या देहाला शासन होऊ नये. तुमचं बोलणं योग्य असावं, तुमचं बोलणं विचार करून असावं. देवाचं वचन सांगते प्रणू, पुढं आपण वाचा कलसे करास 4:6. तुमचं बोलणं कसं असं पाहिजे? इथं पौल कलसे करायच्या लोकांना सांगते काय सांगते प्रियानो? तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त हा मिठाने रुचकर हा केल्यासारखे असावे हा म्हणजे प्रत्येकाला कस कसे उत्तर द्यावायचे हा हे तुम्ही समजावे. प्रियानो, वचन सांगते की तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखं तुमचं बोलणं असावं. कसं बोलणं आहे प्रियानो? आमचं मिठाने रुचकर केल्यासारखं आहे का? कृपायुक्त शब्द आमच्या मुखातून बोलतात काय?
पौल इथं कलसेकराच्या लोकांना म्हणतोय, बंधूनो माझ्या बहिणीनो, तुम्ही जेव्हा मुख उघडताय तेव्हा तुमच्या मुखातून कृपेची वचनं बाहेर पडू द्यात, तुमच्या मुखातून लोकांना आशीर्वादाची गोष्टी बाहेर पडू द्यात, तुमच्या मुखातून लोकांना उत्तेजनाच्या गोष्टी बाहेर पडू द्यात, मिठानं रुचकर केल्यासारखं शब्द तुमच्या मुखातून निघू द्यात असं देवाचं वचन सांगते. आमच्या मुखातून काय करते प्रियानो, आमच्या मुखातून लोकांना निंदा करण्यासाठी, लोकांची चाडी करण्यासाठी, लोकांना कुरकुर करण्यासाठी, लोकांना शिवेगाळ करण्यासाठी, लोकांना शाप देण्यासाठी आमच्या मुखातून त्या गोष्टी बाहेर पडतात का आमच्या मुखातून लोकांना आशीर्वाद देण्यासाठी कृपायुक्त गोष्टी, मिठाने रुचकर केलेल्या शब्द गोष्टी आमच्या मुखातून पडतात काय? आज परमेश्वर तुम्हाला विचारत आहे प्रियानो, मिरियामनं आपल्या बोलण्याद्वारे आपल्या शरीराला शासन करून घेतलं. तसंच बायबलमध्ये एक स्त्री आहे की जिच्या बोलण्याद्वारे तिनं आपल्या कुटुंबाचा जीव वाचला होता, आपल्या बोलण्याद्वारे तिनं जे आपल्या कुटुंबाचा नाश होणार होता ते वाचला होता. त्या बाईविषयी आपण बघूया. पहिले शमूएल याचा 25वा अध्याय आपण जर पहिलं दुसरं जर वचन आपण वाचलं तर पुढे शमूएल मृत्यू पावला तेव्हा सर्व इस्रायल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्यास मुठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला. माओन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवित असे. तो माणूस मोठा मातबदार असून त्याची 3000 मेंढरे व 1000 बकरी होती. तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरीत होता. तिसरं वचन, त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अभिगैल असे होते. ती स्त्री बुद्धिमती व रूपवती होती, परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता. तो कालेब वंशातला होता. पंडित वचन सांगते नाबाल विषयी लिहिलंय, त्याची बायकोचं नाव अभिगैल असते हिच्या विषयी लिहिलंय. किंवा जेव्हा शमूएल पासून दावीद पळून जातोय तो रानात असतोय आणि रानात असल्यानंतर वचन सांगते माऊ इथे तो मनुष्य असते त्याचं नाव नाबाल. त्याच्या नाबाल याच्या आरत्या नावाचा मूर्ख आहे आणि त्याच्या बायकोचं नाव असते अभिगेल. अभिगेल विषयी साक्षीने ती स्त्री बुद्धिमान आणि रूप होती होती, पण तो पुरुष कठोर होता आणि लोकांवरती दया न करणारा वाईट चालीचा होता. प्रियानो पुढं काय होते की जेव्हा तिथं ते असतात त्या नाबालची मेंढरी तिथे चरत असताना जेव्हा दावीद त्या ठिकाणी असतोय त्याच्याबरोबर जे लोक असतात ते काय करतात त्या नाबालच्या मेंढराचं इतर लोकांपासून संरक्षण करतात. एवढं त्याची काळजी घेतात आणि काळजी घेतल्यानंतर दाविदाला आनंद वाटतोय आणि तो आता नाबाल काय करतो आपल्या मेंढ्याची कातर लोकर कातरत असतो आणि लोकांना पाठवतोय आणि जावा त्याच्याकडनं खायला आपल्या काहीतरी आणा म्हणून तो सांगतोय. आणि पुढे जर तुम्ही वाचला वचन काय सांगतोय 9 आणि 10 वचन, दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालास हे सर्व शब्द सांगितले व ते शब्द राहिले. नाबालाने दाविदाच्या सेवकास म्हटले, दाविद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुदास आपापल्या धनाला सोडून पळून जातात. 11 वचन, माझे अन्न माझे पाणी आणि माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण कोटले हे मला ठाऊक नाही, असे लोकांस मी देऊ काय? दाविदाने आपल्या लोकांना पाठवलं असते प्रियानपोती नाबाल त्याची चेष्टा करते. कोण दावीद? कुठला दावीद? भरपूर लोक आपली अशी माणसं जी आपल्या मालकाला सोडून आलेत, मला कोण दावीद माहित नाही. आणि तो कठोरपणे वागतोय, तो त्यांना अन्न देत नाही. दिल्यानंतर हे सगळे त्याचे दाविदाचे सेवक ऐकतात, तसं जाऊन सगळं सांगतात. सांगितल्यानंतर दाविद चिडतोय आणि मग ती तलवार घे हातामध्ये. आता नाबाल आणि त्याचं कुटुंब एक सुद्धा माणूस दुसरा दिवस पाहणार नाही, उजरणार नाही की बघणार नाही, घ्या तलवारी जाऊन त्यांना मारायचं आहे. तेव्हा नाबालची पत्नी जी अभिगेल असते ती ऐकते, तिला कोणतं जाऊन सांगते की दाविद तलवारा घेऊन आपल्या कुटुंबाचा नाश करा येत आहे. जेव्हा त्याला समजतं प्रियानू ती स्त्री जाते जे धान्य असते, पूर्ण अध्याय वाचतो पहिले शमूएल 25वा अध्याय तुम्ही पूर्ण वाचा. ती स्त्री जाते त्याला सर्व धान्य देते आणि तिची माफी मागते. पुढे जर आपण 34 आणि 35 वाचल्यानंतर काय समजते प्रियानू 34 आणि 35, वस्तुतः इस्रायलचा देव परमेश्वर याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरले आहे. हा त्याच्या जीवितेची शपथ, तू मला तातडीने भेटावयास आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबालाचा एक पुरुषही जिवंत राहिला नसता. नंतर तिने जे काही आणले होते त्याचा स्वीकार करून दावीद तिला म्हणाला, आपल्या घरी सुखाने जा, पहा मी तुझा शब्द ऐकला आहे व तुझी विनंती मान्य केली आहे. इथं आम्ही वाचल्यानंतर 34 आणि 35 दावीद म्हणतोय तू आलीस म्हणून ठीक आहे,
नाहीतर उद्या नाबालच्या वंशाचं एकाही पुरुषानं स्त्री पुरुष कोणी असू दे उद्या त्या दिवस तिनं बघितला नसता. मग 35 सांगते तुझा शब्द मी ऐकला, जी विनंती मी मान्य केली, तू जा आता नाबालला आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या वंशाला मी काय करणार नाही. प्रियानु इथं मिरियाम आहे, आपल्या शब्दाद्वारे कुरकुर करते, देवाचा कोप आपल्या उडून घेते. इथं अबिगेल आहे, आपल्या शब्दाद्वारे आलेला क्रोध दाविदाचा ती आवरते आणि आपल्या कुटुंबावरती आलेला नाश ती प्रियानं आवरते आणि दाविदाचा राग शांत करते. आमचे शब्द कुणावर आहेत? अबिगेल सारखं आहेत आमचे शब्द का मिरियम सारखं आहेत? आम्ही शब्द कसे वापरतोय? कुरकुर करण्यासाठी वापरतोय, निंदा करण्यासाठी वापरतोय, चाडी करण्यासाठी वापरतोय, लोकांना शिवाय शाप देण्यासाठी वापरतोय, लोकांसाठी निगेटिव्ह गोष्टी बोलण्यासाठी वापरतोय का? आम्ही अबिगेल सारखं शब्द वापरून लोकांचे जीव आम्ही वाचवतोय, लोकांना आशीर्वादाचं आम्ही कारण होतोय. प्रियानु कशा रीतीने आमचं जीव आम्ही वापरतोय? आज देव प्रत्येकाशी बोलताय, आमची जीभ बदलायची वेळ आहे. आमच्या जिभेला प्रियानु आम्ही देवाच्या हातात द्यायची वेळ आहे. आम्ही समर्पण करायची वेळ आहे की देवा मी माझी जीभ बदलतो, माझं जीवन बदलतो, माझ्या जीवनाचा ताबा घे. शेवटचं वचन ऐकून प्रियानु आज आपण प्रार्थना करणार आहोत. माझा विश्वास आहे की देव नक्कीच तुम्हाला आशीर्वाद करणार. यशया याचा 6:5-6. थँक्यू जीसस. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्याने पाहिले. मग एक शराबदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओटास लावून त्याने म्हटले, पहा याचा स्पर्श तुझ्या ओटास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. पण इथं येशियाच्या ओटाला एक सराप पिमनं आला आणि एक इंगळ लावला आणि म्हटला की तुझं ओट जे अशुद्ध होतं ते शुद्ध झालेलं आहात. जर आज तुम्ही प्रत्येक जण जे बघणारे आहात, जर देवाला आपलं जीवन समर्पण करताय प्रियानु, तर प्रत्येकाची जीभ आज बदलून जाणार आहे येशूच्या नावामध्ये. जी कुरकुर करणारी जीभ, जी निंदा करणारी जीभ, जी चाडी करणारी जीभ, जी शिव्या शाप देणारी जीभ, जी लोकांचं वाईट योजणारी जीभ, येशूच्या नावामध्ये जर आज आपलं जीवन तुम्ही समर्पित करत आहात, ती जीभ जाऊन देवाप त्याच्या अग्नीच्या जीवेने तुम्हाला भरणार आहे. प्रियानु या सर्वजण आपण आपले नेत्र बंद करूया. थँक्यू जीसस, थँक्यू फादर, धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. यापर्यंत प्रत्येकजण आपले नेत्र आपण बंद करूया. प्रत्येकजण आपले नेत्र बंद करूया. प्रत्येकजण आपले नेत्र आपण बंद करूया. म्हणा की देवा माझ्या जिभेचा तू थाबा घे, माझ्या जिभेचा तू थाबा घे, माझ्या जिभेचा तू थाबा घे, माझ्या जिभेचा तू थाबा घे. बापा लोकांविषयी निंदा करणारी जीभ, लोकांना नावं ठेवणारी जीभ, लोकांविषयी परमेश्वर पुशारकी मारणारी जीभ, परमेश्वर लोकांना शाप देणारी जीभ, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये माझ्या जीवनातून काढून टाक. बापा माझ्या जिभेद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे बापा कुणाचं कुटुंब तुटलं असेल, कुणाचं रिलेशन तुटलं असेल, येशूच्या नामाने मला क्षमा कर. पुन्हा एक बार ते कुटुंब सोडलं जाऊ दे प्रभू, पुन्हा एक बार ते रिलेशन सोडलं जाऊ दे प्रभू. माझ्या जीवनाचा ताबा घे, माझी जीभ आज तू बदल. या प्रियानं आपण प्रार्थना करूया, आम्ही समर्पण करूया. प्रभू माझी जीभ तू बदल, मला कुरकुर करणारी जीभ नको, मला निंदा करणारी जीभ नको, मला शाप देणारी जीभ नको बापा, मला आशीर्वाद करणारी जीभ तू दे, मला लोकांना उत्तेजन करणारी जीभ तू दे, कुरकुर करणारी जीभ येशूच्या नावात निघून जाऊ दे. याच वेळी परमेश्वरचा अग्नी प्रत्येकाला स्पर्श करताय, प्रत्येकाला स्पर्श करताय, प्रत्येकाला स्पर्श करताय, प्रत्येकाला स्पर्श करताय, प्रत्येकाला स्पर्श करताय. देवाचा अग्नी जे लोक समर्पण करतायत ते म्हणतात की प्रभू जीभ माझ्यामध्ये जी कुरकुर करणारी, जी चाडी करणारी, जी लावालावी करणारी, जी लोकांविषयी निंदा करणारी, लोकांना शिवाय शाप देणारी जीभ काढून टाक, काढून टाक. तर ते प्रत्येकाला देवाप, प्रत्येकाला देवाप स्पर्श करताय, स्पर्श करताय, स्पर्श करताय. देवाचा अग्नी ते प्रत्येकाला स्पर्श करताय. मूव फादर, मूव योर प्रेझेंस, मूव होली फायर, मूव लॉर्ड, टच टच जीसस, टच लॉर्ड, टच टच फादर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, Yes Lord. आज आमचे जीवन तू बदल, आमच्या जीवेचा तू ताबा घे, आमच्या जीवेचा तू ताबा घे राजा. पुन्हा एक बार आमची जीभ तू बदल राजा, येशूच्या नावात. या प्रियाला हाक मारा, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, माझ्या जीवेचा ताबा घे. पुन्हा एक बार, पुन्हा एक बार, पुन्हा एक बार माझ्या जीवनामध्ये त्याग्नी येऊ दे, त्याग्नी येऊ दे. हाक मारा, हाक मारा. परमेश्वर स्पर्श करताय, परमेश्वर स्पर्श करताय, परमेश्वर स्पर्श करताय. नमस्कार, नमस्कार.
बदल दे, तू बदल दे मेरे मन को, आमची प्रार्थना कर की देवा आज माझं मन तू बदल, माझं मन तू बदल, माझं बोलणं तू बदल, माझं विचार तू बदल, येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात अपने मार्ग पे चला हमको, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से सचलो सचलो प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला जे समर्पण करते, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला स्पर्श कर, राइट नाउ, राइट नाउ, राइट नाउ, चेंज द लाइफ, चेंज द लाइफ, चेंज द लाइफ, टच गॉड, टच, टच गॉड, टच गॉड, स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर प्रभु, येशू चरण ये थोरो शाबाना बाबा बाबा शेखरे बाबा आप यस लॉर्ड, यस लॉर्ड, यस फादर, यस फादर, तू आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, आप पवित्र पुन्हा एक बार आम्ही आमचे हात उंच करून सांगूया अग्निच्या जिभेने स्पर्श करताना, अग्निच्या जिभेने स्पर्श करताना धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभु, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आत्मा, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, परमेश्वराची मानुपस्थिती आपल्यामध्ये प्रेरणा, त्याने स्पर्श केलेला आहे, त्याने समर्पण केलेलं आहे, परमेश्वर त्यांना रिस्टोर करत आहे, 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 देवाचा अग्नी, देवाचा अग्नी, देवाचा अग्नी, देवाचा अग्नी, पवित्र पवित्र अग्नी, पवित्र अग्नी, प्रत्येकाला, 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 प्रत्येकाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस लॉर्ड, थँक यू, थँक यू जीसस, थँक यू फादर, थँक यू फादर, थँक यू लॉर्ड, बाबा सखरा अमंगल जीप निघून जाते, अमंगल जीप निघून जाते, अमंगल जीप निघून जाते, येशू चरावा, येशू चरावा, येशू चरावा, येशू चरावा, येशू चरावा, येशू चरावा, अमंगल जीप निघून जा, निघून जा, निघून जाऊ दे, येशू चरावा, येशू चरावा, यस लॉर्ड, यस लॉर्ड, रबा सखरा बसे मेरे मेरे पे, तू आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, धन्यवादच्या उपस्थिती बद्दल, ज्याने पश्चाताप केला बापा, अमंगल जीप राजा, चाडी करणारी, लोकांविषयी बोलणारी, कुरकुर करणारी, लोकांना शाप देणारी, अमंगल गोष्टी बोलणारी, निगेटिव्ह गोष्टी बनणारी, आज प्रत्येक जीप प्रभू येशू चरावर तू बदलीस म्हणून धन्यवाद देतो, बदलीस म्हणून धन्यवाद देतो प्रभू, तुझी लोक काय, प्रभू तुझी लोक काय, तुझी दया कर बापा, दया कर, दया कर बापा, त्याच्या बोलण्याद्वारे जर कुटुंब कुठलं तुटलेलं असेल, जुळू दे येशू चरावमध्ये,
चुरू दे प्रभू, त्याच्या बोलण्याद्वारे कुणाचं रिलेशन तुटलं असतील बाबा बाबा मधलं बाप्पा चुरू दे सुचारामध्ये हरे जीप येशूच्यामध्ये बदलीस म्हण धन्यवाद, बदलीस म्हण धन्यवाद बाप्पा, बदलीस म्हण धन्यवाद, बदलीस म्हण धन्यवाद पवित्र आपल्या बदलीस म्हण धन्यवाद, स्पर्श बदल धन्यवाद, स्पर्श बदल धन्यवाद, स्पर्श बदल धन्यवाद, स्पर्श बदल धन्यवाद प्रभू, स्वाज आलास म्हण धन्यवाद, लोकांना तू बोलास म्हणून धन्यवाद, पवित्र आत्म्या तू प्रत्येकाला स्पर्श केलास धन्यवाद, प्रत्येक गोष्टीवर तुला धन्यवाद देतो राजा, प्रत्येक गोष्टीवर तुला धन्यवाद देतो, जनावून सकतो सर्व आदर सर्व गौरव तुला राजा, सर्व आदर सर्व गौरव तुला प्रभू येशू ख्रिस्त नाम प्रार्थना करतो म्हणतो ऐक, आमेन आमेन राम इन जीसस प्रेज द लॉर्ड, कारण प्रेम परमेश्वर आज आमच्या मध्ये आहे, माझा विश्वास आहे की प्रत्येकाला त्याने स्पर्श केलेला आहे, इथून पुढे लोकांना पाडण्यासाठी नाही, जे मुखातून शब्द येतील ते लोकांना उभा करण्यासाठी येतील येशूच्या नावामध्ये प्रियानु, मी धन्यवाद पॉल मिनिस्ट्रीचं, मी धन्यवाद बंधू अमित आणि त्याच्या कुटुंबाचं, पुन्हा एक वार संधी दिली देवाचं वचन सांगण्यासाठी, देवा मिनिस्ट्रीला आणि बंधू अमित त्याच्या कुटुंबाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करू दे, धन्यवाद, थँक्यू, प्रत्येकाला एक विनंती करतो, ब्रदर हात करतील एक मिनिट पुढं तिकडेच ठेव कॅमेरा, येस प्रत्येकाला मी विनंती करतो, थँक्यू जीसस, आजचं वचन जर तुमच्यासाठी असेल प्रत्येकानं आपल्या डोक्यावर एक हात ठेवा, आणि जर जिभेच्या आत्म्यामध्ये तुम्ही जर जिभेचा आत्मा जर तुमच्या जीवनावर प्रभुत्व करत असेल, आजचं वचन जर तुमच्याशी बोलला असेल एक उत्तम संधी आहे त्यातून बाहेर येण्याची, प्रत्येकानं ब्रदर हात केलेला आहे, मी देखील तुमच्यासाठी हात करत आहे, तर मी विनंती करतो प्रत्येकानं आपल्या डोक्यावर आपला डावा हात ठेवा, एक हात स्वर्गाकडे करा आणि पित्याकडे पश्चाताप करा, आणि त्या जिभेच्या आत्म्याला लूक 10:19 मध्ये दिलेल्या अधिकारांना धमकवा, प्रत्येकानं आपलं मुख उघडा, म्हणा जिभेच्या आत्म्या निघ माझ्या शरीरातून, जिभेच्या आत्म्या सोड माझं शरीर, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये जिभेच्या आत्म्यामध्ये जीवनातून निघून जाऊ दे, खोटं बोलणारी जिभा, शिवाय शाप देणारी जिभा, व्यर्थ बडबड करणारी जिभा, साडी चुगली करणारी जिभा, हरेक जिभेच्या आत्मे येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे, येशूच्या नावामध्ये, लिव्ह इन द नेम ऑफ जीसस, येशूच्या नावामध्ये सोड माझं शरीर, सोड माझं शरीर, प्रत्येकानं म्हणा सोड माझं शरीर, जिभेच्या आत्मे, जिभेच्या आत्म्यानं माझ्यामध्ये तुमचं तुझं काय काम आहे म्हणा, देवाचं पवित्र आत्म्याचं मी मंदिर आहे, देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहत आहे, जिभेच्या आत्म्या निघ म्हणा, निघ निघ येशूच्या नावामध्ये, निघ येशूच्या नावामध्ये, निघ येशूच्या नावामध्ये, I command you, we command you, come out devil, leave, जिभेच्या आत्म्या सोड येशूच्या नावामध्ये, सोड येशूच्या नावामध्ये, सोड येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावात, yes, amen, thank you Jesus, amen, thank you Father, thank you. पुन्हा एकदा बेकाच्या ब्रदरांची मी प्रभूमध्ये आभार मानतो, आज दिवसभर प्रवास करून आणि थकलेले आहेत, परंतु आज खूप तरी एनर्जी आहे, देवाची कृपा त्यांच्यावर खूप आहे, आणि सुंदर असं वचन त्यांनी अद्भुत दिलेलं आहे, आणि आज अद्भुतरित्या परमेश्वरनं काम केलेलं आहे, आणि प्रत्येकाला विनंती करतो पुन्हा हा संदेश पहा आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल, ज्या लोकांना ह्याची गरज आहे त्या प्रियजनांना ही लिंक शेअर करा, त्यांना फोन करून सांगा की हा संदेश पहा, नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि बदल घडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची साक्षी या ठिकाणी घडेल प्रियानो, देवबाप करो साऊंड फॅमिलीसाठी देखील आठवण ठेवा आणि लोखंडे फॅमिलीसाठी देखील प्रार्थनेत आठवण ठेवा की प्रभू असाच आमचा वापर त्याच्या राज्यासाठी करून घेऊ दे, उद्या ठीक 11 आपण संडे लाईव्ह सर्व्हिसमध्ये भेटणार आहोत आणि एक सुंदर असा विषय घेऊन मी तुमच्यासमोर उद्या येत आहे, आणि प्रत्येकाला विनंती करतो की आजचा जो संदेश आहे एकच विषय देवाचा आत्मा कशा पद्धतीनं चालवतो ते तुम्ही पाहू शकता, मी आदित्यला विनंती करतो की हा जो संदेश आहे जीवेच्या हाती जीवन आणि मृत्यू यूट्यूबवर देखील हा संदेश मी दिलेला आहे, परंतु एक नवीन सामर्थ्यानं आज त्यांनी दिला आणि भरपूर त्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य उतरताना मी पाहत होतो आणि अनेकांची बंधनं तुटलेली आहेत, देव त्यांना आशीर्वादित करू ब्रदरना, गॉड ब्लेस यू, आपण उद्या भेटूया प्रियानो.